झाल्या का? हो जॉईन झालेत. हाँ, सुरू करू मॅडम मग. हो सुरू करा. हो सर्वांना नमस्कार. हा केली सुरू रेकॉर्डिंग. सर स्पीकर सगळ्यांचे बंद करा सर. स्पीकर सर्वांना नमस्कार. मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे फरताडे सर. करतोय मॅडम एक मिनिट. मॅडम एक मिनिट. माझा आवाज येतो का सर? माझा आवाज मॅडम सुरू करू का? हो हो सुरू करा. सुरू कर. हा सर्वांना नमस्कार. मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे सौ डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयातील मराठी विभाग व ग्रंथालयातर्फे घेण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन पुस्तक परीक्षण स्पर्धेचा आज बक्षीस वितरण कार्यक्रम घेत आहोत. या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे मी डॉक्टर प्रेमला मुखेडकर मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाविद्यालयातील मराठी विभाग व ग्रंथालयातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी कोविडमुळे हा कार्यक्रम आपण ऑनलाईन घेत आहोत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी, विद्यार्थ्यांना ललित साहित्याचा आस्वाद घेता यावा आणि वाचलेल्या साहित्य कृतीबद्दल स्वतःचे मत व्यक्त करता यावे, पुस्तकाचे परीक्षण करता यावे या उद्देशाने या वर्षी आंतर महाविद्यालयीन पुस्तक परीक्षण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील 24 स्पर्धकांनी आपली अतिशय उत्कृष्ट अशी पुस्तक परीक्षणे ऑनलाईन पाठविलेली आहेत. यातील सर्वोत्कृष्ट परीक्षणाची निवड करण्यात आलेली आहे. आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय सचिव माननीय ऍडव्होकेट डॉक्टर कल्पलता पाटील भारसवाडकर मॅडम ह्या लाभलेल्या आहेत. मी मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे. मॅडम सध्या संस्थेच्या सन्माननीय सचिव आहेत. गेल्या 20-25 वर्षापासून संस्थेच्या कार्यकारिणीवर सक्रिय पदाधिकारी या नात्याने कार्यरत आहेत. विशेष गुणवत्तेसह त्यांनी LLB, LLM, PhD चे शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय हैदराबाद येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ आणि लीगल इन्फॉर्मेशन सिस्टीम हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत त्यांनी पूर्ण केला आहे. गेल्या 30 वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यशस्वीरित्या वकिली व्यवसाय त्या करीत आहेत. महिलांचे प्रश्न, हक्क व अधिकार या बाबतीत त्या तळमळीने व सक्रिय कार्यरत आहेत. विविध नामवंत व्यावसायिक क्षेत्रात पॅनल वकील म्हणून त्या कार्यरत आहेत. कामात प्रचंड व्यस्त असूनही महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमात त्या आवर्जून उपस्थित राहतात. कायम त्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन आम्हाला मिळत असते. मी पुन्हा एकदा मॅडमचे शब्द सुमनाने या कार्यक्रमात स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर दासू वैद्य सर, सुप्रसिद्ध कवी व विभाग प्रमुख मराठी भाषा व वाङ्मय विभाग
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद सरांचेही मी आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे त्या आमच्या मार्गदर्शक व या कार्यक्रमाच्या आयोजक माननीय प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम यांचेही मी स्वागत करते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक स्पर्धक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे स्वागत करते. यानंतर महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. नमस्कार, ऐकू येत आहे ना? हो मॅडम. हा, वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण महाविद्यालयाच्या वतीने जी आंतर महाविद्यालयीन पुस्तक परीक्षण स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आपल्या संस्थेच्या माननीय सचिव डॉक्टर ऍडव्होकेट डॉक्टर कल्पलता पाटील भारसवाडकर मॅडम, आपल्याच मातीतले आणि ज्यांच्या अनेक गीतांमधून आपल्याला परिचित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर दासू वैद्य सर, जे आमच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन आपल्या ह्या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्याबरोबरच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, त्याबरोबर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मैत्रिणींनो, या सगळ्यांचं पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने मी अतिशय मनापासून स्वागत करते. मी आपला फार वेळ घेणार नाही. प्रास्ताविक पर बोलायचं म्हणजे हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका इथे स्पष्ट करताना मला सांगायला अतिशय आनंद होतो की दरवर्षी 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आताच मुखेडकर मॅडमने ज्याप्रमाणे सांगितलं आम्ही महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. या सर्व उपक्रम राबवण्यामागचा उद्देश नक्कीच हा असतो की विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी. जी वाचन संस्कृती अलीकडे लोप पावत चालली आहे असं आपल्याला सर्वत्र दिसून येतं, तर ही संस्कृती रुजवण्यासाठी जोपासण्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. त्यातलाच हा एक पुस्तक परीक्षण स्पर्धा हा उपक्रम आहे. ह्या निमित्ताने मला एकच गोष्ट शेअर करावीशी वाटते की वाचणं, पुस्तक वाचन हे का महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं की आपल्या ह्या एका आयुष्यामध्ये माणूस म्हणून आपल्याला जे काय आयुष्य मिळालेलं आहे या एका मर्यादित आयुष्यामध्ये आपल्याला या अफाट विश्वाचं ज्ञान मिळवणं हे फक्त आपल्या अनुभवांच्या माध्यमातून शक्य होत नाही. विविध पुस्तकांच्या वाचनातून हे अफाट विश्व समजून घेणं, त्यातील घटना समजून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस समजून घेणं हे पुस्तक वाचनाच्या माध्यमातूनच शक्य होतं. ह्यामुळे पुस्तक वाचनामुळे माणसाची जाण वाढते, माणसाच्या जाणीवा रुंदावतात, आत्मविश्वास वाढतो, सामान्य ज्ञान वाढतं. वाचनाचे असंख्य फायदे आहेत आणि म्हणून वाचाल तर वाचाल हे शब्दशः खरं आहे. अलीकडे असंही म्हटलं जातं किंवा आपण या कोविडच्या काळात आपण सगळेच जण विशेषतः म्हणजे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सगळे कार्यक्रम घेतो आहोत, त्याबरोबरच चित्रपट बघणे किंवा जे नवीन आता प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत या सगळ्याचा आपण सगळेजण लाभ घेत असतो. मला असं वाटतं की चित्रपट पाहणं आणि पुस्तक वाचणं यामध्ये मूलभूत फरक असा आहे की चित्रपटामध्ये जी माणसं सजीव होऊन वावरत असतात तर ही माणसं तो चित्रपट निर्माण करणारा दिग्दर्शक, लेखक ह्यांच्या कल्पना शक्तीनुसार सजीव होऊन वावरत असतात. आणि आपण जेव्हा पुस्तक वाचतो
तेव्हा ते पुस्तक वाचत असताना आपण आपल्या कल्पनाशक्तीनुसार त्यातली पात्र जिवंत करतो आणि त्या पात्रांशी आपण संवाद साधत असतो. सांगण्याचा उद्देश हा की पुस्तक वाचनामुळे व्यक्तीची कल्पनाशक्ती विकसित होते, क्रिएटिव्हिटी आपण ज्याला म्हणू ती विकसित होते, आणि म्हणून पुस्तक वाचनाला पर्याय नाहीये. आणि ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आज ज्या अतिथींना बोलवलेलं आहे आणि त्यांना आपण अशीही विनंती केलेली आहे की पुस्तक कसं वाचावं, पुस्तकाचा आस्वाद कसा घ्यावा, पुस्तक वाचत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून त्या पुस्तकाचं आपल्याला रसग्रहण करता येईल, या सर्व बाबतीत ते आपल्याला मार्गदर्शन करतील. ही ह्या दृष्टिकोनातून आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणारच आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या भारसवाडकर मॅडम, जे आताच मुखेडकर मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे खरोखर अतिशय त्यांच्या व्यस्त अशा दिनक्रमातून आपल्यासाठी नेहमीच वेळ देत असतात, आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या उपस्थित राहतात. छोटसच पण मार्गदर्शन पर त्यांचं मनोगत व्यक्त करतात. त्याबरोबरच आजचे आपले प्रमुख वक्ते पण आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आले राहिलेले आहेत. या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर ग्रंथपाल ज्योत्स्ना जावळे मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख वक्त्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद मॅडम. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, मला माझा आवाज येतोय का? आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर श्री दासू वैद्य सरांचा मी परिचय करून देत आहे. सर मराठीतले आघाडीचे कवी आणि साहित्यकार आहेत. त्यांनी कविता संग्रहाप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीत लेखन या प्रांतातही विपुल लेखन केलेले आहे. सर एक संवेदनशील कवी आहेत. त्यांची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. सरांच्या साहित्याचा समावेश शालेय तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आलेला आहे. सर सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सरांचे शिक्षण MA, MPhil, PhD, नेट व डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स इत्यादी मध्ये झालेले आहे. सरांना जवळपास 24 वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. त्यांना UGC फेलोशिप सुद्धा मिळालेली आहे. सरांची विविध मंडळे व समित्यांवर सन्माननीय सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवर आकाशवाणीच्या अखिल भारतीय मराठी नभोनाट्य लेखन स्पर्धेत पुरस्कार मिळालेला आहे. मदुराई येथे राष्ट्रीय युवक महोत्सवात नाट्य विभागाचे सुवर्ण पदकही त्यांना मिळालेले आहे. त्यांच्या कवितांचे हिंदी, मल्याळम व इंग्रजी भाषेत अनुवादही झालेले आहेत. त्यांच्या तुर्तास या कविता संग्रहास अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि अंतर्नाद या मासिकाने निवडलेल्या 100 वर्षातील 50 पुस्तकांमध्येही तुर्तास या कविता संग्रहाचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यांच्या वाळवी या नभोनाट्यास लेखनाचा पुरस्कार व त्याच्या इतर भाषांमध्येही अनुवाद झालेला आहे. एक लेखक लिहिणार आहे या त्यांच्या एकांकिकेस नाट्य दर्पणचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या चॅनल झिरो या पथनाट्याचाही प्रथम पुरस्कार मिळाला आहे. आम्हाला बांधायचे मंदिर या एकांकिकेसही सर्वोत्कृष्ट एकांकिका लेखन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1991 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेतही दिग्दर्शनाचे पारितोषिक सर्वांना मिळालेले आहे. सरांचे अनेक बालसाहित्यही प्रसिद्ध झालेले आहे व महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात त्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यांच्या भूर व क कवितेचा या बालकविता संग्रहाचाही पुरस्कार मिळालेले आहेत. सरांनी अनेक चित्रपट, जाहिरातपट व मालिकांसाठी पटकथा व गीतलेखन केलेले आहे. 2000 मध्ये आलेल्या बिंधास या प्रचंड गाजलेल्या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा कैलासवासी गदिमा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. भेट या चित्रपट गीत लेखनासाठी जी गौरव पुरस्कार व सोनियाचा उंबरा या शीर्षक गीत लेखनासाठी मटा सन्मानही सरांना प्राप्त झालेला आहे. तसेच लक्स सह्याद्री माणिक सन्मान
पदवी आलं आभाळ या शीर्षक गीतासाठीही त्यांना मिळालेलं आहे. ई टीव्ही व झी टीव्ही वरील पिंपळ पान, टिकल ते पॉलिटिकल, एक होता राजा, सोन्याचा उंबरा, आपली माणसं, रंग माझा वेगळा इत्यादी मालिकांसाठी सरांनी पटकथा व गीतलेखन केले आहे. 2013 ला तुकाराम चित्रपटाच्या गीतलेखनासाठी झी गौरव आणि प्रभात पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2013 मध्येच आजचा दिवस माझा या चित्रपट गीत लेखनासाठी आंतरराष्ट्रीय मिक्ता अवॉर्ड मकाऊ चीन येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आलेला आहे. आणि त्याच चित्रपटासाठी प्रभात पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडल्या गेलेल्या गाबरीचा पाऊस या चित्रपटासाठी गीतलेखन सुद्धा सरांनी केलेले आहे. तसेच कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवडले गेलेल्या खाली डोकं वरती पाय या चित्रपटासाठी सरांनी गीतलेखन केलेले आहे. त्यांच्या अनेक गीतांना व साहित्यकृतींना पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकने सुद्धा मिळालेली आहेत. आदरणीय दासोबैद्य सरांच्या सर्वच साहित्यकृतीचा व पुरस्कारांचा उल्लेख वेळ मर्यादा असल्यामुळे मी इथे करता आलेला नाही. मला याबद्दल क्षमस्व. धन्यवाद. धन्यवाद चावळे मॅडम. अतिशय थोडक्यात पण अतिशय सुंदर पद्धतीने आपण सरांचा परिचय या ठिकाणी करून दिलेला आहे. मला पण एक दोन उल्लेख असे करावे वाटतात की या वर्षीच्या दिवाळी अंकात, लोकसत्ताच्या दिवाळी अंकामध्ये सरांचा एक लेख आलेला आहे. लेखाचं नाव आहे शब्दांची मांडामांड सुरू आहे. मला मी जेव्हा हा लेख वाचला तेव्हा ह्या टायटलकडे माझं विशेष लक्ष मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आता आपण सरांचा परिचय ऐकलेला आहे. सरांचं अतिशय विपुल अशा प्रकारचं लेखन आहे. विविध क्षेत्रामध्ये त्यांचं लेखन आहे. त्यासाठी त्यांना अनेक अशा प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि तरीही लेखक म्हणतात की माझी शब्दाची मांडामांड सुरू आहे. म्हणजे लेखकाची जी विनम्रता आहे ती यांच्या आपल्याला त्यांच्या शब्दांमधून या ठिकाणी दिसते. मला एक दोन उदाहरणं असे द्यावीशी वाटतात या ठिकाणी त्यांच्या परिचयामध्ये. तुर्तास हे जे त्यांचं काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहामध्ये दुबार पेरणीची अभंग नावाचं एक कविता आहे. ही जी कविता आहे ती 2012 मध्ये जे तुकाराम हे जे हा जो चित्रपट आलेला आहे या चित्रपटामध्ये हा ही गीत वापरलेला आहे. ही कविता आलेली आहे आणि हरिहरन यांच्या आवाजामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीने हे गीत आपल्याला ऐकायला मिळतं. सांगायचं मला हे आहे की आज म्हणजे तुकारामाच्या काळामध्ये म्हणजे 400 वर्षापूर्वी जो दुष्काळ त्याचं चित्रण त्या चित्रपटामध्ये आलेलं आहे. कवींनी लिहिलेली कविता ही आजच्या दुष्काळावरची आहे. समकालीन कविता आहे. समकालीन आजच्या काळातली कविता 400 वर्षापूर्वीच्या परिस्थितीला अगदी चपखळ कशी बसलेली आहे हे आपल्याला या सरांच्या काव्यांचं विशेष दिसतं. म्हणजे हे काव्य आपल्याला कुठल्याही काळ परिस्थितीमध्ये ते आपलं वाटायला लागतं किंवा त्याचं जे चित्रण आहे ते वास्तव चित्रण आपल्याला वाटतं. सरांनी अनेक अशा प्रकारच्या जे टीव्हीवरचे तुम्ही मुलींनो सिरियल पाहत असाल तर सिरियलच्या शेवटी गीत जे येतं टायटल त्याच्या खाली दासू असं नाव आलेलं असतं. तर ते सगळे गीत दासू वैद्य सरांचे आहेत. आणि अभिमानाने मी मुलींनाही विद्यार्थिनीलाही सांगत असते आणि घरच्यांनाही सांगत असते की हे आमच्या सरांचं गीत आहे. तर रंग त्यांच्या प्रत्येक गीताचं तुम्ही प्रत्येक सिरियलचं टायटल सॉंग जेव्हा लक्ष देऊन ऐकाल बऱ्याचदा काय होतं की आपलं आतल्या स्टोरीकडे जास्त लक्ष असतं आणि जे मुख्य शीर्षक गीत आहे त्याकडे आपण फार लक्ष देत नाही. पण कथेच्या आशयानुसार अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांची ती रचना असते. रंग माझा वेगळ्याच्या एक 4 ओळी या ठिकाणी मी वाचून दाखवते आपल्याला. रंग माझा वेगळा हे सिरियल पाहत असाल तर आपल्या हे लक्षात येईल की त्या कथेच्या त्या सिरियलच्या आशयाशी त्यांचं काव्य जे आहे त्यांचं शीर्षक गीत आहे किती अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने बनलेलं आहे. आपुल्या नात्यातले रंग सारे रंगले चिंब इतकी जाहले मी तुझ्यात दंगले भेटताना दरवळे श्वास माझा अण तुझा मोहरुणी लाजते लागला इतका लळा दूर किंवा भोवती तू असावा सोबती सोबतीने या तुझा साजरा हो सोहळा रंग उजळे सांग का सांज वेळी सख्या माझ्या तुनी हा
रंग माझा वेगळा. अतिशय प्रत्येक गीत मी लक्ष देऊन ऐकत असते, अतिशय अर्थपूर्ण अशा प्रकारची सरांच्या रचना असतात आणि सर्व साहित्य सरांचं अशा पद्धतीचं आहे. आपल्याकडे लोकसत्ताचा दिवाळी अंक आपल्या लायब्ररीमध्ये आहे. सरांचं अतिशय पूर्ण जीवन चरित्र त्याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं, आणि हे वाचल्यानंतर नक्कीच ते अतिशय प्रेरणा देणारं आहे, प्रेरणादायी आहे, म्हणून मी या ठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे. आपण सगळे सरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, त्यासाठी मी दासवैद्य सरांना अशी विनंती करते की सरांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. दासवैद्य सर. हॅलो, नमस्कार. हा सर, नमस्कार. आवाज ऐकू येतोय? हो सर, हो येतोय. ओके ओके. सगळ्यांना नमस्कार. आंतरमहाविद्यालयीन पुस्तक परीक्षण स्पर्धेचा हे जे पारितोषिक वितरण समारंभ आहे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट डॉक्टर कल्पलता पाटील भारसवाडकर मॅडम, प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम, मराठी विभागाच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या संयोजनात असणाऱ्या डॉक्टर मीनाक्षी देव मॅडम, डॉक्टर प्रेमला मुखेडकर मॅडम, या सगळ्या स्पर्धेचं परीक्षण करणारे डॉक्टर प्रभाकर गायकवाड ज्यांनी माझा आत्ता परिचय करून दिला, त्या जावळे मॅडम, सगळे सहभागी शिक्षक मित्र, विविध महाविद्यालयामध्ये या विविध महाविद्यालयाचे जे स्पर्धेत भाग घेतलेले स्पर्धक मित्र, आणि सगळ्यात महत्वाचं ही जी आपली दूरदृश्य प्रणाली म्हणजे ऑनलाईन आपण जो कार्यक्रम घेतोय, या कार्यक्रमाचं तंत्रज्ञान सांभाळणारे तंत्रज्ञ त्यांचा उल्लेख आजकाल केला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे हा आपण कार्यक्रम करतोय. एक आनंदाची अशी गोष्ट आहे की मला सगळ्यात आधी तुमच्या महाविद्यालयाचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे. अभिनंदन कशा करता करायचं तर सगळेच महाविद्यालय तसं पाहिलं तर उपक्रम घेत असतात, तुम्ही वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम घेतलेला आहे, पण मला अभिनंदन करण्याचं कारण जरा वेगळं आहे की तुम्ही आपल्याकडे कविता स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा होते बऱ्याच महाविद्यालयात, किंवा आपल्याकडे कथाकथन स्पर्धा होते, किंवा वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा होते, पण पुस्तक परीक्षण स्पर्धा ही जरा दुर्मिळ गोष्ट आहे, ती फार होत नाही, आणि ती मला फार दिवसाची महाविद्यालयीन पातळीवर व्हावी असं वाटतं मनापासून. आणि त्याचं कारण असं की आपल्या युवक महोत्सवाच्या सगळ्या समितीमध्ये, संयोजन समिती, कोर टीममध्ये मी असल्यामुळे बरेचदा, दोनदा तीनदा मी तिथे मीटिंगमध्ये मुख्य कुलगुरू समोर हा मुद्दा मांडलेला आहे की युवक महोत्सवात सुद्धा कविता वाचन स्पर्धा होते, कथा वाचन स्पर्धा होते, त्याच्याबरोबर पुस्तक परीक्षण स्पर्धा झाली पाहिजे असं मी मुद्दे मांडतोय, पण अजून मला यश आलेलं नाही, पण येईल, मी पुन्हा पुन्हा ते मुद्दा मांडत राहील. पण तुम्ही मात्र ते करून दाखवलं आणि तुम्ही पुस्तक परीक्षणाची स्पर्धा घेतली, त्याच्यामुळे तो एक मला माझ्या मनातली गोष्ट झाली, याचा आनंद मी आधी व्यक्त करतो. हा आता मला 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, त्या वेळामध्ये मी काही मांडण्याचा प्रयत्न करतो. पुस्तक परीक्षण म्हणजे फार खरं तर खूप बोलता येईल आपल्याला, ग्रंथ, पुस्तक किंवा लिपी किंवा लिखित साहित्य कधी सुरू झालं, पण त्या फार मी खोलात न जाता सरळ जरा बोलायला सुरुवात करतो विषयावर, की हा जो एक पुस्तक परीक्षणाची गोष्ट आहे त्याच्या आधी एक मला छोटा संदर्भ आणि कृतज्ञता व्यक्त अशी करायची आहे की पुस्तक परीक्षण असं म्हणल्याबरोबर मी 1990 साली जेव्हा MA प्रथम वर्षाला विद्यापीठामध्ये आपल्या विभागात होतो, शिकायला विद्यार्थी होतो, तेव्हा मला ज्यांचा उल्लेख पुस्तक परीक्षणासाठी मला सुरुवातीला करायचा आणि नंतर माझं मी बोलणं सुरू करतो की दैनिक मराठवाडामध्ये प्राध्यापक जयदेव डोळे, तेव्हा ते प्राध्यापक नव्हते, जयदेव डोळे हे संपादक होते, पुरवणीचे संपादक होते, आणि त्यांना माहिती होतं मी कविता लिहितो किंवा वाचतो काहीतरी असं, आणि त्यांनी मला एकदा बोलून घेतलं मराठवाड्याच्या कार्यालयामध्ये आणि मला सांगितलं की तू मराठी करतोस पण आम्हाला तुझा काय उपयोग आहे मराठी तू शिकतोस त्याचा. मी म्हणलो मला कळालं नाही याचा अर्थ काय, तर ते म्हणाले की लक्षात घे तू साहित्य वाचतोस, साहित्य शिकतोस, तर तू असं करत जा की आपल्या मराठवाड्याच्या लायब्ररीमधून, ग्रंथालयातून तू पुस्तक घेऊन जायचं, नवं आलेलं पुस्तक, आणि दर आठवड्याला मला त्याचं परीक्षण लिहून आणून द्यायचं, ते मी छापणार दर रविवारच्या मराठवाड्यामध्ये.
तेव्हा माझ्या दृष्टीनं फार आनंदाची गोष्ट होती, कारण दैनिक मराठवाड्यात काहीतरी छापून येणं ही तेव्हा कौतुकाची गोष्ट होती. आणि त्यांनी सांगितलं की दर आठवड्याला तुझं परीक्षण छापणार, आणि माझं त्यांनी खातं उघडून दिलं त्या लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये. आणि मग मी दर आठवड्याला पुस्तक परीक्षणासाठी नवं पुस्तक नेऊ लागलो, आणि हॉस्टेलला म्हणजे वसतिगृहात जाऊन ते पुस्तक वाचायचो, आणि दोन दिवसात परीक्षण असं आणून द्यायचो. तर तेव्हा त्याच्यामुळे जयदेव डोळी सरांची मला आज आठवण येते. दुसरे लोकमतला जे महावीर जोंधळे होते ते पण नवनव पुस्तक मला पाठवायचे, आणि ते म्हणायचे की याच्यावर मला लिहून द्या. आणि मी एमए प्रथम वर्षाला होतो तेव्हा, आणि तेव्हा कुठेतरी पुस्तक परीक्षण कदाचित ते सुरुवातीला मी फार बरं लिहिलं असेल, प्रयत्न केला असेल, पण पुस्तक परीक्षण ही गोष्ट काय आनंद देऊ शकते याचा आनंद मी तेव्हा घेतला, आणि त्या या दोन व्यक्तीमुळे घेतला, जयदेव डोळे आणि महावीर जोंधळे. तर त्यांच्याबद्दल आधी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं बोलायला सुरुवात करतो माझं बोलणं. साधारणतः आपल्याकडे 19व्या शतकामध्ये आधुनिक मराठी साहित्य लेखनाला सुरुवात झाली. म्हणजे बघा 1857 साली वगैरे मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली, आणि मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर एक भाषांतर युग आलं, ज्याला ट्रान्सलेशनचं एक विश्व म्हणतात किंवा काळ म्हणतात, की इंग्रजी पुस्तकं सगळे मराठीमध्ये भाषांतरित व्हायला लागली, अशी पुस्तकं गोळा झाली. म्हणजे मी एक संदर्भ वाचला आणि अवाक झालो की मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवी वर्गाला जेव्हा अभ्यासक्रम तयार होत होता तेव्हा इंग्रज लोक बरेच होते, तर त्यांनी असा विचार केला सगळे पुस्तकं आपण अभ्यासक्रमाला निवडतोय ते इंग्रजी पुस्तकं आहेत, भारतीय पुस्तक एकतरी निवडायला पाहिजे ना आपण एक लाजे काजे तरी, कारण हे मुंबईचं विद्यापीठ आहे. म्हणून ते शोध घ्यायला लागले की पदवी वर्गाला मुंबई विद्यापीठाला 19व्या शतकात 1857-58 साली कुठलं पुस्तक नेमावं, तर त्यांच्यापाशी पुस्तकच नव्हतं नेमायला, ही आपली अवस्था होती, की कुठलं पुस्तक भारतीय पुस्तक नेमावं. आणि त्यांना मग टिळकांचं एक पुस्तक सापडलं गीता रहस्य नावाचं, आणि त्याचा समावेश एका एकमेव भारतीय पुस्तकाचा तेव्हाच्या पदवी वर्गात समावेश झाला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा तो काळ होता, आणि अशा काळामध्ये आधुनिक मराठी साहित्य लेखनाला सुरुवात झाली. आणि याचबरोबर त्या लिहिलेल्या साहित्याचं गुणदोष दाखवणारं टीका लेखन सुद्धा सुरू झालं. सुरुवातीला याला टीका असं म्हणत होते की ह्याच्यावर टीका लिहिली, त्याच्यावर टीका लिहिली असा एक, आणि त्या टीका या शब्दाला पुढे समीक्षा हा शब्द आला. आधी समीक्षा हा शब्द नव्हता, आधी टीका असा शब्द होता. म्हणून तुम्ही बघा की जुन्या काळामध्ये जे काही आपल्याकडे झालं त्याच्यामध्ये टीका विवेक किंवा ग्रंथाची नावं सुद्धा आहेत. टीका स्वयंवर जे भालचंद्र नेमाड्यांच्या पुस्तकाचं नाव आहे, तर ह्या टीका असा शब्द वापरला जायचा, आणि त्याला नंतर समीक्षा असा शब्द आला. तर हा ह्या काळामध्ये म्हणजे 19व्या शतकामध्येच आपल्याकडे पुस्तक परीक्षण असा शब्द तेव्हा नव्हता, पण ग्रंथाची ग्रंथावर टीका लिहायला सुरुवात झाली अशी आपल्याला ग्रंथ परीक्षणाची सुरुवात दिसते. आता पुस्तक परीक्षण ही संकल्पना म्हणजे ही कन्सेप्ट आधी आपण समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. काय आहे ही संकल्पना? तर ही संकल्पना अशी आहे की आपल्याकडे नाट्य परीक्षण असतं, चित्रपट परीक्षण असतं, चित्रशिल्प परीक्षण असतं, संगीताचं परीक्षण असतं, त्याप्रमाणेच आपल्याकडे पुस्तक परीक्षण म्हणजे ग्रंथ परीक्षण पण असतं. आता हे जे पुस्तक परीक्षण आहे याच्यामधले थोडेसे सूक्ष्म जे भेद आहेत किंवा त्याच्यामधले जे अंतर्गत गोष्टी आहेत त्या समजून घेण्याकरता मी असं म्हणतो की तीन तुमच्या पुढे मी पुस्तक परीक्षणातल्या छटा ठेवतो. एक म्हणजे पुस्तक परिचय पहिला, दुसरं पुस्तक परीक्षण, आणि तिसरं पुस्तक समीक्षा. ह्या तीन गोष्टी समजल्या पाहिजे. त्या गोष्टी कशा आहेत? हे तिन्ही समीक्षाच आहे, टीकाच आहे, परीक्षणच आहे, पण याच्यामध्ये भेद आहे. तो जर समजला नाही तर गोंधळ होतो. जसं 2020 नावाचं क्रिकेट आहे, वन डे नावाचं क्रिकेट आहे, आणि टेस्ट मॅच नावाचं कसोटीचं क्रिकेट आहे. हे सगळं क्रिकेट आहे, पण त्या सगळ्या ठिकाणचे परिमाण वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही जर 2020 खेळत असताल 20 षटकाच्या सामन्यामध्ये, तर तुम्हाला टेस्ट सारखं म्हणजे कसोटी सारखं खेळून चालणार नाही. तुम्ही जर वन डे मध्ये म्हणजे एकदिवसीय सामन्यात खेळत असाल तर तुम्हाला 2020 सारखं खेळून चालत नाही, कारण तिथे 50 षटकं खेळून काढायची असतात. आता तुम्ही म्हणाल क्रिकेट कसं जोडता येतं, तर इथे सुद्धा पुस्तक परिचय जो असतो तो अत्यंत त्रोटक शब्दात करून द्यायचा असतो 2020 सामन्यासारखा, आणि नेमकेपणाने करून द्यायचा असतो. 2020 सामन्यात प्रत्येक चेंडू हा धावेमध्ये रूपांतरित करायचा असतो. तसं पुस्तक परिचयामध्ये तुम्हाला फार कमी जागा दिलेली असते,
आणि त्या कमी जागेमध्ये कमी शब्दामध्ये तुम्हाला नेमकेपणाने त्या पुस्तकाचा परिचय करून देता आला. तिथे अपेक्षित काय की त्या ग्रंथाचा तुम्ही परिचय करून दिला पाहिजे. आणि पुस्तक परीक्षण, दुसरा भाग पुस्तक परीक्षण जो आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे, याच्यामध्ये मात्र आपण त्या पुस्तकाच्या गुणदोषांचं विवेचन केलं पाहिजे की ह्या पुस्तकामध्ये कुठल्या प्रकारचे गुण आहेत आणि कुठल्या प्रकारचे दोष आहेत हे आपल्याला विवेचनात आलं पाहिजे. आणि तिसरा प्रकार म्हणजे पुस्तक समीक्षा, ही अत्यंत महत्वाची आणि वेगळी अशी आहे की साहित्य सिद्धांताच्या आधारे तुम्हाला त्या ग्रंथाची समीक्षा करता आली पाहिजे. इथे साहित्य सिद्धांत फार महत्वाचा आहे आणि साहित्य सिद्धांताच्या आधारे ही समीक्षा केली जाते. तर थोडक्यात पुस्तक परिचय, पुस्तक परीक्षण आणि पुस्तक समीक्षा या तीन प्रकारात आपल्याला काय लिहायचंय किंवा आपण लिहिलंय काय किंवा स्पर्धा कशाची आहे, पुस्तक परीक्षणाची आहे. ती पुस्तकाच्या परिचयाची नाही आणि पुस्तकाच्या समीक्षेची पण नाही. तुम्ही जे स्पर्धेकरता लिहिलंय ते पुस्तक परीक्षण आहे. आता पुस्तक परीक्षण असं म्हणल्यानंतर गुणदोष तुम्हाला मांडता आले पाहिजेत की काय गुणदोष आहेत. तर गुणदोष मांडताना काही परीक्षण करता जो असतो त्याच्यामध्ये काही गुण असणं फार आवश्यक आहे. म्हणजे गुणदोष मांडण्यासाठी तुमच्यापाशी काय काय पाहिजे, ज्याला परीक्षण करायचं आहे त्याने कशाची खबरदारी घेतली पाहिजे. तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये बहुश्रुतता असली पाहिजे. आता नवीन लिहिणाऱ्याच्या दृष्टीने हा शब्द थोडासा जास्तीचा वाटेल किंवा अवघड वाटेल, पण बहुश्रुतता ही येत जाते. बहुश्रुतता म्हणजे तुम्ही वेल रेड असला पाहिजे, तुम्ही उत्तम वाचन केलं पाहिजे. फक्त कथा कविताच नाही, तुम्ही सामाजिक शास्त्र वाचलं पाहिजे, तुम्ही अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे, तुम्हाला सेन्सेक्स म्हणजे सुद्धा काय माहिती पाहिजे. म्हणजे काल मी आपल्या विद्याबुक्सवाले आमचे शशिकांतशी मी बोलत होतो, त्यांनी मला फार छान प्रसंग सांगितला की रवींद्र किंबहुने नावाचे आपले इंग्रजीचे प्राध्यापक जे होते ते एकदा आले आणि 5,000 रुपयाचं अॅनाटॉमीचं पुस्तक घेऊन गेले. अॅनाटॉमी म्हणजे ते मेडिकलचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये शरीरशास्त्र असतं. आता इंग्रजी कविता साहित्य शिकवणाऱ्या माणसाला अॅनाटॉमी काय करायची आहे. पण त्याच्या मागे मुद्दा असा आहे, मला जर शरीराची अॅनाटॉमी जर कळली तर त्याचा उपयोग माझ्या अध्यापनामध्ये होऊ शकतो. याला म्हणतात बहुश्रुतता. किंवा अनेक शक्यता तुम्ही ज्ञानाच्या गोळा करणं आणि ते पुस्तक परीक्षणाकरता वापरणं. म्हणजे मला जर समजा अनिल अवचटांच्या एका पुस्तकावर लिहायचं असेल, मी तेवढंच पुस्तक वाचलं त्याच्यावर लिहिलं, ते बरोबर नाही. मी अनिल अवचट नावाचा सगळा लेखक जर वाचून काढलेला असेल तर मला नक्की कळेल की अनिल अवचट यांच्या माणसं पुस्तकामध्ये काय आहे किंवा धागे उभे आडवेमध्ये काय आहे किंवा मोर नावाच्या पुस्तकात काय. एकूण लेखकाची प्रवृत्ती, प्रत्येक लेखकाची एक टेंडन्सी असते, प्रवृत्ती असते. प्रवृत्ती जर समजून घेतली तर त्या लेखकावर भाष्य करणं त्या परीक्षणामध्ये सोपं असतं. म्हणून पहिला मुद्दा मी सांगितला की परीक्षण करताना आपल्यामध्ये काय काय असलं पाहिजे किंवा आपण काय प्रयत्न केला पाहिजे मिळवायचा. बहुश्रुतता, बहुश्रुतता शब्द जर तुम्हाला कुणाला वाटला असेल विद्यार्थ्यांना अवघड, तर त्याचं सरळ सरळ की तुमचं अफाट आणि अर्काट वाचन पाहिजे आणि ते बहु अंगी वाचन पाहिजे. याला बहुश्रुतता असं आपण म्हणूया सोप्या भाषेमध्ये. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये जिज्ञासा असली पाहिजे, जिज्ञासूपण असलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट जाणून घ्यावी वाटली पाहिजे, असं काय ते तसं काय. म्हणजे खरं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा जर समजा इलेक्ट्रिसिटीचं बिल आलं ते सुद्धा आपण नीट वाचलेलं नसतं. त्याच्याखाली काय काय सूचना दिलेल्या असतात, त्याच्यात कुठले कुठले रक्कमे असतात. आपण फक्त त्याच्यामध्ये काय पाहतो, तर आपण पाहतो की चला किती आकडा आहे आणि ती किती लेट फीस किती बसेल एवढंच पाहतो. पण जर मी जिज्ञासू असेल तर काय बरं. म्हणजे उदाहरण मी तुम्हाला का सांगतो, आपल्याकडे शेषराव मोरे नावाचे फार मोठे वैचारिक लेखन करणारे लेखक आहेत नांदेडचे. तर त्यांनी तक्रार केली की मी वेळोच्या वेळी एमएससीबीचं बिल भरतो पण त्याच्या खाली मला धमकी का दिली तुम्ही की तुमची लाईट कट करण्यात येईल असं लिहिलेलं असतं खाली. आणि त्यांनी अशी तक्रार केली की असं मला चालणार नाही कारण मी नियमित भरणार आहे, मला याच्यात धमकी लिहायची गरज नाही. आणि तेव्हापासून मग ती ओळ काढण्यात आली. जिज्ञासू वाचक कसा असतो बघा, आणि त्या जिज्ञासूपणाचा पुस्तक परीक्षण करताना फार मोठा उपयोग होऊ शकतो असा तो आपला मुद्दा आहे. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये अजून साहित्याची परंपरा तुम्हाला ज्ञात असली पाहिजे. उदाहरणार्थ तुमच्याकडे पुस्तक परीक्षणासाठी एक कविता संग्रह आहे तुमच्या हातामध्ये, त्याचं परीक्षण करायचं आहे. तर मग तुम्हाला मराठी कवितेची परंपरा माहिती असणं फार आवश्यक आहे की मराठी कवितेची परंपरा कुठून सुरू होते, केशवसुतापासून सुरू होते असं जर म्हणालो तर ते बरोबर नाही. कारण ज्ञानेश्वरांनी लिहिलं, तुकारामांनी लिहिलं, चोखामेळांनी लिहिलं, याचं काय करायचं, हे मराठीच होतं आणि ती मराठी कविताच आहे.
त्यामुळे तुम्हाला ती परंपरा ज्ञात असली पाहिजे. जर तुम्हाला कथेच्या पुस्तकाचं परीक्षण करायचं असेल तर तुम्हाला चक्रधरांच्या सगळ्या लीळांचा अभ्यास पाहिजे, त्याच्यामधले दृष्टांत तुम्ही अभ्यासलेले असले पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्या लेखनाची परंपरा जर माहीत असेल तर तुमचं परीक्षण हे जास्त सकस होण्याची शक्यता असते, म्हणून ती परंपरा ज्ञात केली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की तुमचं अद्ययावत वाचन असलं पाहिजे, जेणेकरून तुमची अभिरुची पातळी जी असते ती उत्तम असली पाहिजे. अद्ययावत वाचन याचा काय, तर बरेचदा असं होतं की आपल्या अभ्यासक्रमाला कुठले तरी पुस्तकं असतात ते वाचतो आणि नंतर आपण काहीच वाचत नसतो. पण आज कुठली कादंबरी आली आहे ती मी असलेली पाहिजे. जयंत पवारचा नवा कविता संग्रह कथा संग्रह कोणता आला आहे, किंवा पठारेंची कादंबरी कुठली आहे, म्हणजे दुःखाचे स्वाबत आम्हाला शिकवायला होती किंवा शिकायला होती ते महत्वाचं नाही. अद्ययावत म्हणजे आज मराठी साहित्यात काय चाललंय. आजच्या मौजेच्या दिवाळी अंकामध्ये एक सुंदर ललितलेख कुणी लिहिलेला आहे, यावर्षी महेश शेलकुंचवारांचा ललितलेख नाही ह्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. का नाही बरं त्यांचा, गेल्या वर्षी इतका उत्तम ललितलेख होता मौजेच्या दिवाळी अंकात, किंवा अजून कुठल्या दिवाळी अंकात, अक्षरच्या दिवाळी अंकात अजून असं असेल. अद्ययावत वाचन असलं तर तुमच्या पुस्तक परीक्षण लेखनाला एक धार येऊ शकते, कारण ते संदर्भ फार ताजे असतात. आणि पुस्तक परीक्षण करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट किंबहुना ही असेल तरच सगळं खरं आहे, ती मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो किंवा सांगू इच्छितो, ती म्हणजे तुमच्यापाशी आत्मीय तटस्थता पाहिजे. हा शब्द फार महत्वाचा आहे आणि मला फार आवडतो. आत्मीय तटस्थता म्हणजे काय, तर तुम्ही तटस्थ तर असला पाहिजे. म्हणजे अमुक तमुक मॅडम माझ्या ओळखीच्या आहेत आणि त्या माझ्या आमच्या आमचा चांगला कौटुंबिक नातं आहे, म्हणून त्यांच्या पुस्तकावर मी जर काही खूप चांगलंच लिहित सुटलो तर तिथे तटस्थता नाही. मी त्या साहित्य कृतीशी माझं इमान नाही ठेवलं, म्हणून मी तटस्थ तर असलो पाहिजे पण माझ्यामध्ये आत्मीयता सुद्धा असली पाहिजे. आत्मीयता कशा अर्थाने, तर कुठल्या तरी लेखनाची लेखकाची लेखिकेची ही सर्जनाची प्रक्रिया आहे आणि तिच्यावर मी भाष्य करतोय. ही काय निर्जीव वस्तू नाही. एक कवी जेव्हा हातामध्ये काहीतरी देतो एक कविता, तेव्हा त्याची ती जिवंत गोष्ट असते. आत्ता नवीन जयंत पवारांचा कथा संग्रह आलाय, त्याची मी अर्पण पत्रिका वाचली आणि मी फार खुश झालो. त्यांच्या मुलीचं नाव सई आहे जयंत पवाराच्या, आणि त्यांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये ज्या 7-8-10 गोष्टी आहेत, तर त्यांनी असं लिहिलंय की सई या तुझ्या भावंडांना शेवटपर्यंत जप. भावंड कोण, तर जयंत पवारांनी लिहिलेल्या कथा. म्हणजे लेखकाच्या निर्मात्याच्या दृष्टीनं क्रिएटिव्ह माणसाच्या दृष्टीनं त्याची निर्मिती ही किती उच्च पातळीवरची असते. तो काय समजतो त्याला, त्या मुलीला म्हणतो की ह्या कथा म्हणजे तुझे भावंड आहेत. तर मला ही भावना फार महत्वाची वाटली आणि त्याच्याकरता आत्मीय तटस्थता. आत्मीयता आहे याचा अर्थ तुम्ही सगळं चांगलं चांगलंच लिहिलं पाहिजे असं नाही, तटस्थ पण असला पाहिजे. हा जो एक संतुलन साधलं पाहिजे ना, हा जो बॅलेन्स आहे ना, हे संतुलन फार महत्वाचं आहे की आत्मीयता असली पाहिजे. म्हणजे दगड जरी वरतून कोरडा दिसला तरी उचलल्यानंतर त्या दगडाच्या खाली ओल असते, तशी पुस्तक परीक्षण करणाऱ्याच्या किंवा समीक्षकाच्या आत लपलेली ओल असली पाहिजे पण ती तटस्थ असली पाहिजे. म्हणून या गोष्टी पुस्तक परीक्षण करण्यासाठी महत्वाच्या आहेत. या जर आपल्या आपण मिळवायचा किंवा अंगी मिळवायचा प्रयत्न केला तर मला वाटतं की आपलं परीक्षण चांगलं होऊ शकतं. पुस्तक परीक्षणासाठी अनेक प्रकारचे म्हणजे फॉर्म ज्याचे जे असतात, वाङ्मय प्रकार ज्याला आपण म्हणतो, तसे पुस्तकं असतात. म्हणजे उदाहरणार्थ कथांचं पुस्तक असतं, कथा संग्रह, कविता असतो, नाटक असतं, कादंबरी असते, किंवा ललितलेख संग्रह असतो, वैचारिक लेखांचं पुस्तक असतं. मग अशा वेळेस तुम्हाला कुठलंही पुस्तक येऊ शकतं तुमच्या हातामध्ये पुस्तक परीक्षणासाठी. मग तुम्हाला माहिती पाहिजे की कविता संग्रहाचं परीक्षण करताना मुळात कविता म्हणजे काय हे माहिती असणं फार आवश्यक आहे. मूळ कवितेची रचना कशी आहे, चांगली कविता कशाला म्हणतात हे आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे. मला जर नाटकावर परीक्षण करायचं, तेंडुलकरांच्या एखाद्या नाटकावर मला जर लिहायचं आहे, तर मला जर त्याच्यावर लिहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नाटक हा वाङ्मय प्रकार काय आहे, नाटकामध्ये संघर्ष कसा महत्वाचा आहे, किंवा नाटकाला प्रयोगाशिवाय पूर्णत्व नाही, या सगळ्या गोष्टी जर मला माहिती असतील, म्हणजे नाटक म्हणजे मूलभूत काय हे मला जर माहीत असेल, तर मी नाटकाच्या पुस्तकाचं चांगलं परीक्षण करू शकतो. म्हणजे थोडक्यात वाङ्मय प्रकार आपल्याला मुळातून समजून घेतले पाहिजे. आता मी हे किती वेळ सांगितलं तर थोडं अवघड वाटेल, पण मी छोटासा दृष्टांत म्हणजे उदाहरण देतो की आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतात काय झालं, तर आपण म्हणतो मला रात्रीपासून पोटात दुखत आहे. असं म्हणल्याबरोबर डॉक्टर असं करतात का,
की चला तुमचं पोट आता फाडूनच बघतो आत काय झालंय ते, असं होत नाही. डॉक्टर विचारतात आपल्याला, हा मग तुम्ही रात्री जेवणात काय खाल्लं, पाणी कुठलं पिलं, जागरण झालं का, तेलकट खाल्लं का, असं नेहमी होतं का, असं सगळं विचारतात. आणि डॉक्टर आपल्याला गोळ्या लिहून देतात आणि आपलं पोट कमी होतं, दुखणारं पोट. कशामुळे होतं हे? तर ते जे डॉक्टर असतात ते जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये पचन संस्थेची मूलभूत रचना आणि तिचं कार्य समजून सांगितलेलं असतं किंवा शिकवलेलं असतं. म्हणून त्यांना पचन संस्था मुळामध्ये आहे कशी, ती काम कशी करते, त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या आम्ल स्त्रवतात किंवा त्याच्यामध्ये कशा प्रकारची पचनाची प्रक्रिया होते, सलायवा लाळ येते म्हणजे काय होते, हे सगळं त्यांना मूलभूत माहिती असतं. त्यामुळं ते आपलं पोट प्रत्येक वेळी न फाडता सांगू शकतात की तुमचं पोट का दुखतंय, किंवा सांगू शकतात म्हणल्यापेक्षा त्याचं निदान करू शकतात, डायग्नॉसिस करू शकतात. का? त्यांना पोटाची पचन संस्थेची मूळ रचना माहितीये, त्यामुळं त्या रचनेत बिघाड का होतो हे पण माहिती. तर मला हे का सांगायचंय, तर मला मूळ चांगली कविता म्हणजे काय हे जर माहीत असेल तर बिघडलेली कविता ओळखायला काहीच वेळ लागणार नाही. मला कळेल की यार ही कविता बिघडली आणि मग मला तिथे आत्मीयतेने तटस्थ राहून सांगता आलं पाहिजे ही कविता इथे इथे बिघडलेली आहे, ही सपाट झालेली आहे, ही शब्द बंबाळ झालेली आहे, याच्यातल्या प्रतिमा ह्या फार काहीशा नव्या नाही आहेत, जे काय तुमचं एक निरीक्षण असेल. म्हणून थोडक्यामध्ये त्या मूलभूत आपल्याला वाङ्मय प्रकाराचा जर अभ्यास करत असेल तर त्याच्यावर आपल्याला पुस्तक परीक्षण म्हणून भाष्य करणं जास्त सोपं जाऊ शकतं. दुसरी गोष्ट, परीक्षणाच्या बाबतीमध्ये दोन मतप्रवाह आहेत आपल्याकडे. आपण म्हणतो की हे परीक्षण हे महत्वाचं आहे, पण असा एक मतप्रवाह आहे आपल्याकडे की परीक्षण हे पूर्वग्रह दूषित करतं वाचकाला. म्हणजे उदाहरणार्थ मी पुस्तक वाचलेलं नसतं, मी रविवारच्या पुरवणीमध्ये काय करतो, एखाद्या पुस्तकावरचं मी परीक्षण वाचतो, एखाद्या वैचारिक ललित लेखनावरचं कुठलं तरी परीक्षण वाचतो आणि त्याच्यावरनं माझी मतं ठरतात की अरे हे पुस्तक वाचायचं का नाही, कारण त्यांनी असं असं लिहिलंय. म्हणून एक मतप्रवाह असा आहे की परीक्षण काय करतात पुस्तकाची, तर वाचकांचा पूर्वग्रह तयार करतात किंवा त्यांना पूर्वग्रह दूषित करतात असा तो भाग आहे. आता म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये तर जुन्या काही लोकांनी इतके वाईट शब्द वापरलेत, पण एक तुम्हाला माहिती असावं मी सांगतो की पुस्तक आणि वाचक याच्यामध्ये परीक्षण करणारा दलाल कशामुळे, असे जुने वाद झालेले आहेत आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये. काही गरजच नाही त्या दलालाची, पण ठीक आहे, आपण साहित्यामध्ये जगताना सगळ्या मतप्रवाहाचा आदर करतो पण ते स्वीकारलेच पाहिजेत असं कुठं आहे? लोकशाहीने सुद्धा आपल्याला एकच सांगितलं की विरोधी विचाराचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे पण ते स्वीकारले पाहिजेत असं नाही. तसा हा मतप्रवाह मी तुम्हाला सांगितला, पण दुसरा मतप्रवाह असा आहे की पुस्तक परीक्षण काय करतं तो आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. का पुस्तक परीक्षण महत्वाचं आहे आणि आपण तो मानला पाहिजे हा प्रवाह, किंवा मी मानतो असं म्हणता येईल की पुस्तकाकडे कसं पाहावं किंवा पुस्तकातून काय निवडावं याचं मार्गदर्शन पुस्तक परीक्षणातून मिळतं. हे पुस्तक परीक्षणाचा हेतू आहे खरा, की काय काय बरं कसं पाहावं आपण पुस्तकाकडे, पुस्तकातल्या आशयाकडे कसं पाहावं हे पुस्तक परीक्षण सांगत असतं. जसं एखादं प्रदर्शन तुम्ही पाहायला जाता, तुम्हाला मी साधं पुस्तक परीक्षकाचा रोल काय असतो, भूमिका काय असते, मी सोपं उदाहरण सांगतो. आपण वेरूळ पाहायला जातो, वेरूळ पाहतो, अमुक लेणी तमुक लेणी, 17वी 16वी संपलं, डब्बा खाल्ला, आपण वापस आलो. आपण म्हणतो हो छान होते, शिल्प छान होते, काय जोरदार आहे, त्या काळात लोकांनी कसं केलं, आपण अशी चर्चा करतो. पण त्या लेण्या आपल्याला खरंच कळाल्या का? नाही कळाल्या. त्या लेण्या केव्हा कळतात? जेव्हा आपण तिथे एखादा गाईड, ज्याला मार्गदर्शक म्हणतो, तो जर घेतला तर त्या लेण्याचे अर्थ कळतात की या उजव्या हातातच हे कमळाचं फूल का आहे, ही बुद्धाची मूर्ती अशी पाहिल्यावर हसलेली दिसते, इकडून पाहिल्यानंतर ती उदास दिसते, हे कुठे माहित असतं आपल्याला? तो जसा गाईड किंवा मार्गदर्शक असतो तो आपल्याला त्या कलाकृतीकडे बघण्यास कसं बघावं हे सांगतो. माझ्या मताने पुस्तक परीक्षकाचं परीक्षण करणाऱ्याचं सुद्धा हे काम असतं की या कादंबरीकडे कसं बघितलं पाहिजे, किंवा या कथेकडे कसं बघितलं पाहिजे, या लेखनाकडे कसं बघितलं पाहिजे, या आत्मचरित्राकडे कथनाकडे कसं बघितलं पाहिजे, हे आपल्याला कोण सांगत असतं? तर पुस्तक परीक्षण सांगत असतं. म्हणून माझ्या दृष्टीनं पुस्तक परीक्षण ही काही गैरलागू किंवा बिनमहत्वाची गोष्ट नाही, ती महत्वाची गोष्ट आहे. आता पुस्तक परीक्षण करताना, पुस्तक परीक्षण करणाऱ्याने आमच्या सगळ्या मित्रांनी ज्यांनी भाग घेतलाय, ज्यांना आता बक्षिसं मिळणार आहेत,
किंवा काही जणांना मिळणार नाहीत, पण त्यांनी नक्की या घटकांचा विचार केला पाहिजे की पुस्तक परीक्षा करताना तीन घटक फार महत्वाचे. पहिला घटक म्हणजे त्या पुस्तकाचा निर्माता, ज्याला आपण लेखक असं म्हणतो. दुसरा घटक कोण आहे? दुसरा घटक आस्वादक. आस्वादक म्हणजे वाचक. म्हणजे पुस्तक परीक्षणामध्ये हे तीन घटक आपण विचारात घेतले पाहिजे. पहिला जो आहे तो निर्माता म्हणजे लेखक, दुसरा आस्वादक म्हणजे वाचक, आणि तिसरा घटक जो आहे तो उत्पादक म्हणजे प्रकाशक, पब्लिशर ज्याला म्हणतो. हे तीन गोष्टी फार महत्वाच्या. की ह्या लेखकाचा विचार केला पाहिजे आपण, की हा लेखक, या लेखकाची लिहिण्याची एक प्रकृती आहे स्वतःची, या लेखकाची लिहिण्याची परंपरा आहे, त्यांनी आधी काय लिहिलंय, त्याचं लिहिलेलं कुठल्या कुठल्या प्रकारावर चर्चिला गेलं, त्याच्यावर कशा प्रकारे आतापर्यंत चर्चा झाली, ह्या सगळ्या बाबतीत आपण माहिती असली पाहिजे आपल्याला, किंवा आपण त्याच्याबद्दल एक सुजाण असले पाहिजे. दुसरी गोष्ट आस्वादक असतो, तो वाचक कुठला आहे, वाचक पण महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याकडे जसं बघा की नवशिक्षता जे साक्षरता मोहिमेसाठी जी पुस्तकं लिहिली जातात, तर त्याच्यामध्ये त्या लेखकाला माहिती असतं हे पुस्तक मी जे नवसाक्षर झालेले आहेत त्यांच्याकरता लिहितो, आणि नवसाक्षर झालेल्या लोकांकरता जेव्हा पुस्तक लिहायचं असतं तेव्हा याचा विचार केला पाहिजे की आपण फार त्यांना काहीतरी असं गुंतागुंतींचं भावाभावनांचं विश्व दाखवायची गरज नाही, त्यांना सोपं सांगितलं पाहिजे, कारण हे नवसाक्षर आहे. जसं पहिलीचं पुस्तक असतं बघा की काहीतरी फूल बघ, पाणी आण, अशा छोटे छोटे वाक्य असतात, छोटीशी कविता असते काहीतरी, मग हे का असं? तो वाचकाचा विचार सुद्धा करता आला पाहिजे. वाचकाची सुद्धा एक पातळी असते, ती पातळी सुद्धा माहीत असली पाहिजे आपल्याला. आणि त्याचा जो प्रकाशक असतो, तुम्ही असं म्हणाल प्रकाशकाचा काय संदर्भ, बरं प्रकाशकाचा संदर्भ जरूर असतो, कारण पुस्तक नुसतं लिहून कसंही प्रकाशित करून जमत नाही, ते पुस्तक फार चांगल्या पद्धतीनं चांगल्या निर्मिती मूल्यानं प्रकाशित करावं लागत असतं, तरच ते चांगल्या, त्याचा प्रचार करावा लागतो, प्रसार करावा लागतो, आणि त्याच्याही बरोबर त्या त्या प्रकाशनाची एक परंपरा असते. आता लोकवाङ्मय ग्रह असं म्हणल्यानंतर एक सामाजिक जाणीवांचं लेखन जिथे प्रकाशित होत आहे, ही माहिती पुस्तक परीक्षण करणाऱ्याला माहिती असली पाहिजे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात असल्या पाहिजे. किंवा मौज प्रकाशन आहे म्हणल्यानंतर त्यांच्याकडे कशा प्रकारची पुस्तकाची परंपरा आहे. मेहता पब्लिकेशन आहे, तर हे मेहता पब्लिकेशन कशा प्रकारे अनुवादाचं काम करतंय. किंवा राजहंस प्रकाशन आहे, हे कशा प्रकारे नव्या नव्या कापूस या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहून घेतलं. किंवा त्यांनी आपल्याकडे दुधाचा जो महापूर आला त्याच्यावर पुस्तक लिहून घेतलं. किंवा गिरीश कुबेरांनी लिहिले जे पुस्तक एका तेली आणि असेल किंवा अर्थकारण असेल, ह्या सगळ्यावरती काहीतरी राजहंसची एक स्वतःची पद्धत आहे. पॉप्युलर प्रकाशन असेल त्यांची पण एक पद्धत आहे, की साहित्याची पद्धत आहे, ज्याच्यामध्ये जी ए कुलकर्णी पासून भालचंद्र नेमाड्यांची हिंदू असू द्यात का अजून कोण कोण असू द्यात, तर हे सगळे साहित्याची एक परंपरा आहे, ती पण आपल्याला माहिती असली पाहिजे. हे कशा करता घटक माहिती असले पाहिजे, तर आपण परीक्षण करताना तो जो परीक्षण करणारा जो असतो ना तो अत्यंत सजग असला पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल आता आम्ही कसं काय, तर सजगता ही वाढवली पाहिजे, हा भोवताल समजून घेतला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये असं असतं की साहित्यामध्ये किंवा कवितेमध्ये एक असं एक वाक्य उच्चारलं जातं की चंद्रकांत देवताले नावाचे हिंदी कवी आहेत, त्यांचं असं वाक्य आहे की प्रत्येक कवी हा जासूस असतो, जासूस. आता हे जासूसी कशाची करतो, तर या जगण्याची जासूसी करत असतो. तर मग तो जर जासूस असेल तर परीक्षण करणारा सुद्धा जासूसाला काय म्हणतात, उजागर करणारा जो परीक्षण करणारा असतो, समीक्षक असतो, तो सुद्धा तेवढा चाणाक्ष असणं आवश्यक आहे, सजग असणं आवश्यक आहे. म्हणून त्या घटनाची मी गोष्ट इथे संदर्भ दिला. परीक्षण काय करतं, तर आपल्याला आस्वादाची जी दिशा असते ती दिशा दाखवत असतं. ही आस्वादाची दिशा कुठे आहे, कुणीकडे चालला आहे आस्वाद, की ही मनगरवाडी कादंबरी आहे, मग काय आहे, ही शिक्षकाची गोष्ट आहे का नुसती, नाही, त्या शिक्षकाबरोबर त्या दुष्काळग्रस्त गावाची पण गोष्ट आहे, त्या तिथल्या त्या मेंढपाळ लोकांची पण गोष्ट आहे, त्या अंजीची पण गोष्ट आहे. किंवा तो जो आहे त्याच्यामधला की जो चोरी करतो पण येऊन सांगतो तुमच्या शेतामधले बुवा मी चार कंस घेतले होते, त्याची पण गोष्ट आहे. म्हणून गोष्ट अशी फक्त लेखकाची किंवा शिक्षकाची गोष्ट नसते, ती गोष्ट आपल्याला एका गावाची गोष्ट असते, आणि त्याच्याबरोबर त्या दुष्काळाची गोष्ट, एका काळाची गोष्ट असते. शेवटी ही आस्वादाची दिशा झाली. मी तुम्हाला उदाहरण सांगतो कवितेचं, एक की आपल्याकडे बालकवींची कविता हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे अशी कविता आहे, कवितेची ओळ आहे. खरं तर औदुंबर या कवितेवर इतक्या जणांनी परीक्षण केलेलं आहे, समीक्षा लिहिलेली आहे,
टीका टिप्पणी केलेली आहे, वाद झालेले आहेत, परिसंवाद झालेले आहेत. पुस्तक आहे औदुंबर या कवितेवरच्या समीक्षणाचं पुस्तक आहे स्वतंत्र एका कवितेवरच्या. आणि हे जे हरित हिरवे हिरवे गार गालीचे हरित तुणांच्या मखमालीचे असं वाचलं मी, पण मी त्याच्यावरची समीक्षा वाचली किंवा परीक्षण वाचलं तेव्हा मला आस्वादाची दिशा कळाली. मी कधीतरी ग्रॅज्युएशनला असताना म्हणजे पदवीच्या वर्गात असताना त्याची दिशा काय मला कळाली की एकाने असं लिहिलं होतं की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तुणांच्या मखमालीचे याच्यामध्ये किती जाणीवा आहेत. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यात रंगाची जाणीव आहे, गार गालीचे म्हणजे स्पर्शाची जाणीव आहे, याच्यात गंधाची जाणीव आहे. आणि मग मला कळायला लागले खरंच मखमाली अंथरलेले गार गालीचे, गार शब्द म्हणले की स्पर्श माझ्यातला जागा झाला, हिरवे हिरवे म्हणले की रंग जागा झाला. म्हणजे मला ही ओळ आवडते ती या अर्थाने आवडत असते हे परीक्षण करणारा समीक्षक मला सांगत असतो की बघा या कवितेकडे असं बघितलं पाहिजे. किंवा एखादी बुद्ध गयेचा पिवळा वारा असं मर्ढेकराची ओळ असते. मी कधीतरी एमएला फार परेशान झालो की बुद्ध गयेचा पिवळा वारा कसं काय असू शकतो बरं. मी असं एक दोघाला विचारलं सुद्धा की बुद्ध गयेला काय पिवळा वारा वाहतो का. मग नंतर मला असं कळालं परीक्षण समीक्षण वाचल्यानंतर बुद्ध गयेचा पिवळा वारा असं मर्ढेकरांनी का म्हणलंय, त्याचं कारण असं आहे की बुद्ध गया म्हणल्यानंतर बुद्धाचा विचार आणि ती चिवर घालून फिरणारी सगळी काय म्हणता येईल त्याला निर्मोही त्याग केलेली लोक, तर त्यागाचं ते सगळं प्रतीक आहे पिवळा किंवा तो जो चिवराचा रंग आहे. तर बुद्ध गयेचा वाराच पिवळा आहे, वातावरण भोवताल तिथला विचाराचा जो भोवताल असतो तो पिवळा आहे. म्हणून तिथे किंवा पंक्चरली जरी रात्र दिव्याने तरी पंप तो कुणी काळो कशी मर्ढेकरांची कविता, कितीतरी कविता आहे. किंवा निदा भाजलेची कविता आहे गरज बरस प्यासी धरती को फिर पाणी दे मावला चिडियों को दाना बच्चों को गुडधानी दे मावला, निदा फाजलीची गझल आहे. काय सुंदर गझल आहे. त्याच्यामध्ये बघा काय मागितलंय त्यांनी की देवाला चिडियों को दाना म्हणजे पक्ष्यांना दाने दे आणि गुडधानी म्हणजे खाऊ दे पोरांना खाणी खाऊ दे. कवी मोठा हुशार असतो, चाणाक्ष असतो, समीक्षकाला समजून घ्यावा लागतो. मला सांगा पक्ष्यांना दाना केव्हा मिळतो, दाने केव्हा मिळतात, जेव्हा खूप पीक येतं कणस भरून जातात तेव्हा पक्ष्यांना दाने मिळतात. त्यांनी म्हणलं नाही की आम्हाला खूप सुगी दे पक्ष्यांना दाने दे. आणि पोरांना गुडधानी खाऊ केव्हा मिळतं, जेव्हा घरात सगळ्यांना व्यवस्थित पोटभर भाकरी खायला मिळते तेव्हा पोरांना खाऊ मिळतो. घरात खायला भाकरीच नाही आणि पोरांना खाऊ मिळतो असं कधी होत नसतं. तर हे जे एक कवीचं एक जे काही सूचन आहे ते त्या परीक्षण करणाऱ्याला कळलं पाहिजे. म्हणून आस्वादाची दिशा पुस्तक परीक्षणाने दाखवली पाहिजे असं पुस्तक परीक्षण आपण लिहिलं पाहिजे. एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. वसंत दावतर नावाचे फार मोठे समीक्षक अभ्यासक संपादक आपल्याकडे होऊन गेले. त्यांनी जे आलोचना नावाचं नियतकालिक काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी अशी एक पद्धत सुरू केली होती. एक 60 काळातली गोष्ट आहे, 70 दशकातली गोष्ट आहे ही 70 मधली. की त्यांनी अशी पद्धत सुरू केली की पुस्तकाचं समीक्षण परीक्षण लिहून घ्यायचं पण कुणी लिहिलंय हे नावच लिहायचं नाही, निनावी परीक्षण लिहून घ्यायचं. का त्यांचा हेतू का होता, तर त्यांचा हेतू असा होता की तुम्ही ते निर्भीडपणे लिहिलं पाहिजे, सुस्पष्टपणे त्याच्यातले दोष दिग्दर्शन केलं पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून निनावी लिहायचं की कुणाला राग यायचं काय होतं, समजा की कुणीतरी कुणावर तरी मी परीक्षण लिहिलं आणि त्याच्यामध्ये काही चांगल्या उणीवा दाखवल्या काही गोष्टी चांगल्या गोष्टी बरोबर, तर उणीवा त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्या आलोचनाकारांनी असं केलं होतं की निनावी परीक्षण छापले असा एक प्रयोग करून बघितला. हेतू काय होता, तर सुस्पष्ट आणि अत्यंत निर्भीडपणे निर्मळपणे तुम्ही त्याच्यातल्या उणीवा सुद्धा दाखवता तुम्हाला आल्या पाहिजेत. आणि चुका दाखवायला उणीवा दाखवायला तेवढा आपल्याला आधी अभ्यास असणं फार महत्वाचं. आणि या पुस्तक परीक्षणाच्या काळात असं नाही की कोणीतरी काही लिहिता येत नाही म्हणून पुस्तक परीक्षण लिहितं असं बिलकुल समजू नका. पुस्तक परीक्षण आपल्याकडे जुन्या काळापासून, बासी मर्ढेकर हे महत्वाचे कवी कादंबरीकार पण ते स्वतः पुस्तक परीक्षण लिहित होते. किंवा आपले गंगाधर गाडगीळ ज्यांनी नवकथा मराठीला दिली ते गंगाधर गाडगीळ पुस्तक परीक्षण लिहित होते. नव्या काळामध्ये अनेक अनेक लोकांची नावं घेता येतील, अरुणा ढेरे सारख्या कवयित्री आहेत, त्या स्वतः पुस्तक परीक्षण त्यांनी खूप लिहिलेले आहे. किंवा आता सुद्धा चांगले चांगले लेखक पुस्तक परीक्षण लिहितात. का लिहितात, तर पुस्तक तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे आणि त्याच्या आधी समजून घेता आलं पाहिजे. मला जे समजलंय ते दुसऱ्यांना समजून सांगितल्यामुळे काय होतं, त्या पुस्तकाचा प्रचार होतो, प्रसार होतो. प्रत्येक जण आपल्या आपल्या दृष्टिकोनातून ग्रंथाकडे पाहत असतो, ग्रंथाच्या आशयाकडे पाहत असतो, ग्रंथात केलेल्या प्रयोगाकडे पाहत असतो. आणि तो जर तुम्हाला सांगता आला तर त्या पुस्तकाच्या दृष्टीनं म्हणजेच पर्यायानं वाचन संस्कृतीच्या दृष्टीनं ते महत्वाचं असतं.
शेवटी आपली मरमर काय आहे किंवा आपली धडपड काय आहे, तर ही वाचन संस्कृती जेवढी समृद्ध होईल तेवढे आपण माणूस म्हणून समृद्ध होऊ. तर त्याकरता अशा प्रकारे परीक्षण पण एक ललित नावाचं मासिक आहे. काही जे नवे लोक लिहिणारे लोक आहेत त्यांना मी आधीच सांगू इच्छितो की तुम्हाला ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांचं मी अभिनंदन आताच करतो, ते नंतर आता निकाल जाहीर होईल. ज्यांना मिळाले नाहीत त्यांचंही अभिनंदन करतो, पण खऱ्या अर्थाने मी तुमचं अभिनंदन तेव्हाच करेल. वाट पाहू आम्ही, म्हणजे पुरोहित मॅडम असतील किंवा भारसवाडकर मॅडम असतील किंवा या सगळ्या सगळे जे संयोजक लोक आहेत मराठी विभागाचे, ते त्यांना त्यांना पण हे माझं म्हणणं मान्य असेल, मी तेव्हा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेल की काय आहे की पुस्तक परीक्षणात पुस्तक परीक्षणाच्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं याच्यापेक्षा कुठल्या तरी चांगल्या पुस्तकावर तुमचं एक परीक्षण छापून आलं एका वर्तमानपत्रात, तुमचं नाव मी वाचलं परीक्षण एका रविवारी वाचलं, त्या दिवशी मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करेल. आणि होईल या प्रक्रियेमधून चांगले पुस्तक परीक्षण करणारे निवडल्या जातील किंवा तयार होतील पुढे येतील असं मला वाटतं. त्यांच्याकरता मी सांगतो ललित नावाचं एक मासिक आहे, दर महिन्याला निघतं, ते वाङ्मयाच्या किंवा पुस्तकाच्या प्रसाराकरताच आहे. मॅजेस्टिक प्रकाशनाचं जरी ते मुखपत्र असलं तरी मुखपत्र जरी असलं तरी त्याच्यामध्ये सगळ्या ग्रंथ व्यवहाराबद्दल पुस्तकाबद्दल लिहिलेलं असतं. हे असं एकमेव मासिक आहे ज्या मासिकामध्ये पुस्तकासंदर्भात तीन सदर छापले जातात, कॉलम छापले जातात. पहिला म्हणजे लक्षवेधी पुस्तक, त्याच्यानंतर दृष्टिक्षेप नावाचा सध्या प्रतिभा सराफ नावाच्या कवयित्री ते सदर चालवतात, आणि मानाचे पान म्हणून काही दिवसानंतर एका लेखकावर सविस्तर लिहिलं जातं की त्याच्या पुस्तकावर एक माना दीर्घ समीक्षा लिहिली जाते. आणि लक्षवेधी पुस्तकामध्ये काय लिहिलं जातं तर पुस्तकाचा परिचय करून दिला जातो, दृष्टिक्षेप मध्ये पुस्तक परीक्षण दिलं जातं. तीन तीन सदर चालतात ग्रंथाच्या परीक्षणावर, असं ललित मासिक तुम्ही जरूर त्याचे संदर्भ तुम्ही घेतले पाहिजे. दुसरं एक अजून मी जे जे पुस्तक परीक्षणामध्ये काही काम करू इच्छितात ते जरूर केलं पाहिजे, त्याच्या त्यांच्याकरता सांगतो की 70s एक शंकर सारडा नावाचे समीक्षक महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक फार पुस्तक परीक्षणावरचं अप्रतिम सदर लिहितो, त्याचा त्या सगळ्या लेखांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे काही पुस्तके काही लेखक नावाचं, हे जरूर तुम्ही वाचा. काही पुस्तके काही लेखक शंकर सारडा, म्हणजे तुम्हाला कळेल की परीक्षण कसं केलं पाहिजे, प्रसंगी आपण कठोर कसं झालं पाहिजे, प्रसंगी आपण सकारात्मक पद्धतीनं प्रोत्साहन कसं दिलं पाहिजे नव्या लेखकाला, या सगळ्याचे दाखले आणि मासले तुम्हाला काही पुस्तके काही लेखक मध्ये मिळू शकतात. आता मी एक 5 मिनिटं माझ्याकडे आहेत त्या मी समारोपामध्ये येतो की चांगलं जे पुस्तक परीक्षण असतं त्याच्यामध्ये साहित्य कृतीच्या वेगवेगळ्या अंगाचं दर्शन व्हायला पाहिजे. आता साहित्य कृतीचे वेगवेगळे घटक किंवा अंग काय असतात त्याच्याकरता ती साहित्य कृतीची रचना आपण समजून घेतली पाहिजे. उदाहरणार्थ कथा आहे, कथा आहे असं म्हणल्यानंतर कथेला एक संविधानक असतं, म्हणजे विषय असतो, कथानक असतं, कथेमध्ये एक वातावरण असतं, कथेमध्ये व्यक्तिरेखा असतात, कथेमध्ये एक भाषा वापरलेली असते. या घटकांचा उपयोग करून कथा कादंबरीमध्ये आपण त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे की या कादंबरीमधलं जे वातावरण आहे ते कसं महानगरी आहे, शांता गोखलेच्या कादंबरीमधलं वातावरण कसं आहे, रिटा वेलणकरमध्ये कसं आहे, आणि राराम बोराडेच्या पाचोळ्यामधलं वातावरण कसं आहे, याच्यात फरक कसं आहे, व्यक्तिरेखा त्या व्यक्तिरेखा ज्याला कॅरेक्टर्स म्हणतो किरदार म्हणतो ते कसे वेगळे आहेत, हे कशातून, त्या घटकांच्या अभ्यासातून. आणि तुम्ही घटकांचा अभ्यास केला की तुम्हाला एका कादंबरीवर लिहिताना तुम्हाला असं एक सरळ विधान करता येईल की याच्यामधल्या व्यक्तिरेखा या पुस्तकातल्या सदरील ग्रंथातील व्यक्तिरेखा मला जिवंत झालेल्या वाटतात आणि हे या ग्रंथाचं यश आहे, असं वाक्य लिहायला तुम्हाला व्यक्तिरेखा म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. अंधारात वाक्य करता येत नाही, तुम्हाला ते वाक्य समजलं पाहिजे, म्हणून ग्रंथाच्या घटकांचा तुम्ही विचार केला पाहिजे. शेवटी हे जे परीक्षणाचं जे पुस्तक परीक्षण असतं याच्यामुळे जे वाङ्मयीन वातावरण असतं ते जिवंत राहत असतं. नव्या नव्या पुस्तकावर लिहून येतं त्याच्यावर चर्चा होते असं समजू नका की सगळं काहीतरी गोडगोड असतं असं नाही. भालचंद्र नेमाड्यांचं जे हिंदू नावाची कादंबरी आलेलं आहे त्याच्यावर एवढे परीक्षण आले पण सगळे परीक्षण ते सकारात्मक नव्हते, काही टीका आलेली आहे त्याच्यावर, काही परखड टीका आलेली आहे. आणि या सगळ्या परीक्षणाचं समीक्षेचं एक सुंदर पुस्तक केलेलं आहे, की परीक्षणाचंच पुस्तक केलेलं आहे, ते तुम्ही नजरेखालून घातलं पाहिजे का. तर एकाच हिंदू कादंबरीवर 10 लोक कसं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहितात, याला हिंदू कादंबरी चांगली वाटते, दुसऱ्याला वाटते ही वाईट कादंबरी आहे, चांगली कादंबरी नाही. आणि साहित्याच्या क्षेत्रात अशी मतमतांतर असतात, ही मतमतांतर म्हणजे जिवंतपणाचं लक्षण असतं. आता हे मी खरं तर आता आटोपतं घेतो, आटोपतं घेताना एक मला एक छोटासा दृष्टांत सांगायचा आणि मी तो थांबतो. मला असं वाटतं पुस्तक परीक्षण म्हणजे काय, मी विचार करत होतो आणि मला असं एक
दृष्टांत सुचला की विन्सेंट व्हॅनगॉग नावाचा जो चित्रकार आहे, फार माझा आवडता चित्रकार आहे, त्याचं एकदा मी चरित्र वाचत होतो. माधुरी पुरंदर यांनी जर्मन तिकडच्या भाषेतून फ्रेंच भाषेतून अनुवादित केलेलं फार आधी वाचत होतो, तेव्हापासून मला हा दृष्टांत लक्षात आहे की त्याच्यामध्ये विन्सेंट व्हॅनगॉगच्या जीवनातले उदाहरण, एक छोटस उदाहरण असं आहे की विन्सेंट, मला आता पुस्तक परीक्षणाची भूमिका काय सांगायची म्हणून मी छोटासा दृष्टांत सांगतो आणि समारोप करतो. विन्सेंट व्हॅनगॉग एकदा संध्याकाळच्या वेळेस समुद्राच्या काठावर एक पेंटिंग करत होता. समोर समुद्र आहे, सूर्य अस्ताला चाललाय आणि हा त्या अंधाऱ्या संधी काळामध्ये तो छान पेंटिंग करत बसला होता. मग्न झाला होता विन्सेंट व्हॅनगॉग आणि तो चित्र काढता काढता थोड्या वेळानंतर त्याला काहीतरी शेजारी वाजल्यासारखं वाटलं किंवा हल्ल्यासारखं वाटलं. अर्ध्या एक तासानं, एक दोन तासानंतर काहीतरी हल्लं आपल्या शेजारी, म्हणून त्याने असं लक्ष दिलं की आपल्या शेजारी काय हल्लं. पाहिलं तर एक कोळ्याची मुलगी होती आणि ती मुलगी ते चित्र कसं काढतो हे बघत बसली. तिची हालचाल झाली आणि याचं लक्ष विचलित झालं आणि एकदम हा रागावला किंवा हा म्हणाला तू इथं काय करतेस. त्या कोळ्याच्या मुलीला विचार, तू इथं काय करतेस. हा विचलित झाला होता याच्या त्या समाधीतून. त्या मुलीने सांगितलं, काय नाही, तुम्ही जे चित्र काढताय ते मी बघते. याला राग आला होता. विन्सेंट व्हॅनगॉग म्हणाला, मी काय चित्र काढतोय, तो जो सूर्य समुद्रातून खाली चाललाय ना, सूर्यास्त होतोय ना, त्याचं चित्र काढतोय. मग तुला इथे माझं बघायची काय गरज आहे, तिकडे जा आणि ते बघ, तिकडे तुला समोर सूर्य खाली जाताना दिसतोय. माझ्या पेंटिंग मध्ये येऊन बघायची काय गरज आहे. तेव्हा त्या मुलीनं जे उत्तर दिलं ना ते फार महत्वाचं होतं आणि ते मला पुस्तक परीक्षण कर्त्याशी जोडायचं आहे, पुस्तक परीक्षण कर्त्याच्या भूमिकेशी जोडायचं आहे. त्या मुलीला विन्सेंट व्हॅनगॉग जेव्हा म्हणाला तुला सूर्यास्त पाहायचा तर इथं माझ्या कॅनव्हासवर बघायची गरज नाही, तिकडे खरा खरा सूर्यास्त होतोय, तिकडे जाऊन बघत बस. तेव्हा ती कोळ्याची मुलगी अनभिज्ञपणे, तिला माहिती नव्हतं आपण काय महत्वाचं बोलतोय, ती म्हणाली की खरं सांगू का म्हणे सर साहेब काय म्हणाली असेल, की हे जे आहे ना म्हणे हे सूर्य खाली जातो वर येतो, या मी किनाऱ्यावर जन्मले म्हणे, मी कोळ्याची मुलगी आहे, मी रोज पाहते, पण हे सुंदर आहे, सूर्य खाली पाण्यात बुडताना इतकं सुंदर दिसतो हे मला माहिती नव्हतं. आज तुमचं जेव्हा मी सूर्य पाण्यात बुडतानाचं चित्र पाहते आहे किंवा पाहिलं तेव्हा मला कळालं की अरे सूर्यास्त ही इतकी सुंदर गोष्ट आहे. तर मला परीक्षण त्याच्याशी जोडायचं आहे की तुम्ही असं परीक्षण लिहिलं पाहिजे की तुमचं परीक्षण वाचल्यानंतर ते पुस्तक किती सामर्थ्यशाली आहे, त्या पुस्तकामध्ये किती महत्वाचा आशय आहे, तुमच्या परीक्षणामुळे त्या वाचकाला कळला पाहिजे आणि त्या पुस्तकाकडे तो वळला पाहिजे. असं जर झालं तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपण काहीतरी एक वाङ्मय संस्कृतीमध्ये, वाचन संस्कृतीमध्ये एक वाढवण्याचं किंवा वृद्धिंगत करण्याचं काम करतो आहोत असा त्याचा अर्थ होईल. आणि थोडक्यामध्ये हे जे परीक्षण असतं, त्या तुमच्या लिहिलेल्या पुस्तक परीक्षणाने ग्रंथाचं जे न आकळलेलं किंवा लपून बसलेलं जे सामर्थ्य असतं, प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला न आकळलेलं म्हणजे न कळलेलं किंवा लपून बसलेलं, त्या अक्षरामध्ये लपून बसलेलं एक सामर्थ्य असतं किंवा ते सौंदर्य असतं, ते सामर्थ्य सौंदर्य ग्रंथामधलं पुस्तक परीक्षणातून उजागर आपल्याला करता आलं पाहिजे, तरच आपण चांगले पुस्तक परीक्षण करते झालो असं म्हणता येऊ शकतं. मला असं नक्की वाटतं, मला असा विश्वास आहे की ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन केलेलंच आहे, पण ज्यांना मिळाले नाही त्यांनी नाराज व्हायचं नाही, कारण ह्या बक्षिसं कशासाठी आहेत, तर ही चळवळ पुढे नेण्याकरता आहे, एक चळवळ निर्माण करण्याकरता आहे. असं मी तुम्हाला सांगतो की परीक्षक समितीने बक्षिसं दिलेली सुरुवातीला घेतली पाहिजे, पण तोपर्यंत काम करत राहिलं पाहिजे की ज्या दिवशी आपण स्वतः स्वतःला बक्षीस देऊ. आणि मला असं वाटतं तो दिवस येत नाही, कारण खरे कलावंत कधीही स्वतःवर खुश नसतात किंवा समाधानी नसतात, त्यांना अजून नवीन काहीतरी करायचं असतं. म्हणून तुम्हाला हे बक्षीस मिळालं ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही या स्पर्धेत भाग घेतलात म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो, पण मी त्या दिवसाची वाट पाहतो आणि त्या दिवशी मी तुम्हाला खरं अभिनंदन करीन की तुमच्यामधले हे स्पर्धेत भाग घेतलेले लोक उद्या एखाद्या वर्तमानपत्रात, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, दिव्य मराठी, लोकमत, काय अजून कुठला सकाळ, कुठल्या वर्तमानपत्राच्या पुरवणीत किंवा एखाद्या वाङ्मयीन नियतकालिकात तुमचं परीक्षण एखादं उत्तम छापून येईल आणि मी वाचता वाचता खाली असा बघेल आणि नाव बघेल आणि मला आठवेल की अरे 2021 साली आपण महिला महाविद्यालयाच्या असं होतं, तिथे हे स्पर्धेत भाग घेतलेले होते, ते हेच आहेत. त्या दिवशी खरं तर महिला महाविद्यालयाच्या उपक्रमाची सार्थकता होईल आणि मी तुमच्या अभिनंदन करायला तयार असेल असं मला वाटतं. खूप बोलता येईल पण वेळ खूप झालाय, माझा वेळही संपलाय.
धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपलं ऐकणं विचार जे आहेत नेहमीच आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्याला आम्ही ऐकलेलं आहे अतिशय आनंददायी अशा प्रकारचं आहे. पुस्तक परीक्षणाचं नेमकेपणाने कशा प्रकारचे परीक्षण करावं, पुस्तक परिचय कसा करायचा असतो, परीक्षण कसं करायचं आणि समीक्षा कशी करायची अतिशय छान स्पष्ट शब्दामध्ये आपण ते सांगितलेलं आहात. आमच्या विद्यार्थ्यांना तर कळालेलंच आहे पण मला वाटतं आमच्या प्राध्यापकांसाठी हे अतिशय मार्गदर्शक अशा प्रकारची गोष्ट आहे. जसं एखादं पुस्तक वाचताना आपल्याला आनंद होतो तशाच प्रकारचा, म्हणजे मी तुमच्याच गोष्टीमधून सांगते की जी जे आता आपण पाहिलं की जे सूर्याचं जे प्रतिबिंब आहे ते चित्राच्या माध्यमातून पाहण्याचा जो आनंद त्या मुलीला मिळतोय, तसंच साहित्य कृतीमधून सुद्धा लेखक काय करत असतो अशा वेगवेगळ्या सुंदर गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो जे विश्व आपण पाहिलेलं नसतं, कारण आपण एका एवढ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण पाहत नसतो. त्यामुळे साहित्य कृती हे विविध अंगी अशा प्रकारचं जीवनाचं दर्शन आपल्याला घडवते आणि त्या प्रतिबिंब त्याचं जे आहे त्या सूर्याचं तितकाच आनंद ही प्रत्येक साहित्य कृती वाचताना आपल्याला होत असते. आणि मलाही वाटतं की ही हा जो आनंद आहे हा आनंद प्रत्येक विद्यार्थिनींनी घ्यावा आणि तुमचंही आजचं व्याख्यान त्या चित्रातल्या सूर्यबिंबासारखंच मला आज वाटायला लागलेलं आहे. दुसरं असं की मी माझ्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनीला सांगू इच्छिते की ललित हे जे नियतकालिक आहे नियमित आपल्या महाविद्यालयामध्ये येते, ते आपण नियमित वाचत जावं, त्यामुळे सुद्धा आपल्याला पुस्तक परीक्षणाची एक दिशा मिळू शकते. आता सुरुवातीला परिचयामध्ये मॅडमनी सांगितलं की सरांनी अतिशय विविध अंगी अशा प्रकारचं हे केलेलं आहे, लेखन केलेले. मला या ठिकाणी अजून एक असं छोटस सरांच्या परिचयामध्ये सांगावं असं वाटतं की 2009 मध्ये सरांचं क कवितेचा नावाचं काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे जेवढं सर गंभीर विषयावर लेखन करू शकतात तेवढंच ते बालसाहित्य बालकांसाठी अतिशय सुंदर हलकं फुलकं त्यांच्या विश्वामध्ये जाऊन ते लेखन करू शकतात. याच्यामध्ये त्यांचा जो कविता संग्रह, या कविता संग्रहातली एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं, बघा या कवितेच्या टायटलमध्येच तुमच्या लक्षात येईल शीर्षकामध्ये किती मजेशीर हे गाणं असेल. आणि मुख्य म्हणजे हे गाणं जिंगल स्टोन्स मध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि आज ही मुलं हे गाणं ऐकतायत. याशिवाय त्यांच्या ज्या बालकविता आहेत त्याच्यामध्ये ई बुक, ऑडिओ बुक आणि पुस्तक रूपामध्ये ते लवकरच येणार आहे. त्याच्यामधली एक कविता अशी मी अगदी हलकी फुलकी कविता आपल्याला वाचून दाखवते. गिर गिर गिरकी गोल गोल फिरकी आभाळाचं झुंबर पहिला माझा नंबर थोडं थांब पावलं पडती लांब लांब ह्याचा पाय त्याचा पाय ह्या खेळाचं नाव काय पाय रोवून मातीमध्ये हात हाताला धर की गिर 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 की गोल गोल फिरकी. इतकं सुंदर अशा प्रकारचं बालगीत सर लिहू शकतात. आणि शेवटी सरांनी आता जे सांगितलंय तेही मला खूपच सरांचे विचार भावले, ते म्हणजे की आपण परीक्षण करा किंवा कुठल्याही साहित्य कृतीची निर्मिती करा त्याच्यामध्ये पूर्णपणे समाधानी असता कामा नये. सरांनीच या लेखामध्ये शेवटी असं लिहिलंय की माझी कविता लिहून झाली की थोड्या दिवसांनी मलाच ती आवडत नाही, कारण मी पुन्हा नव्या कवितेच्या शोधामध्ये असतो. माझ्या कवितेला अनेक जण छान म्हणतात, आपण आत्ताच पाहिले अनेक पुरस्कार त्यांच्या गीतांना मिळालेले आहेत. माझ्या कवितेला अनेक जण छान म्हणतात पण मला थोड्या दिवसानंतर ती असं वाटतं की या कवितेमध्ये काहीतरी निष्ठून गेलेलं आहे आणि जे निष्ठून गेलेलं आहे ते पुन्हा नव्याने लिहिण्यासाठी मी शोधात निघतो आहे. असं हे जे शोधणं असतं, नवनिर्मितीचा जो ध्यास असतो तो आपल्याला दासवैद्य सरांमध्ये पाहायला मिळतो. आणि हे सरांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचे लेखक कवी आणि आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. मनापासून खूप खूप धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर प्रभाकर गायकवाड सरांना मी विनंती करते की त्यांनी परीक्षणा संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद मॅडम. डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय औरंगाबाद येथील मराठी विभाग आणि ग्रंथालयाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन पुस्तक परीक्षण स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होत आहे. या समारंभाच्या अध्यक्षा व मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आदरणीय ऍडव्होकेट डॉक्टर कल्पलता पाटील भारसवडकर मॅडम, आजच्या समारंभाचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध कवी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर दासू वैद्य सर,
या स्पर्धेच्या प्रमुख आयोजक व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम, या स्पर्धेच्या संयोजक व महाविद्यालयाचे ग्रंथपाल सन्माननीय प्राध्यापक जावळे मॅडम, तसेच संयोजक व महाविद्यालयाच्या माननीय प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी देव मॅडम, मुखेडकर मॅडम आणि सहभागी प्राध्यापक स्पर्धक विद्यार्थी बंधू भगिनींनो, या स्पर्धेत मला परीक्षक म्हणून काम करता आलं, खरं तर याचा मला खूप आनंद आहे, त्याबद्दल मी आयोजकाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो. खरं तर आजच्या या कोरोना काळाच्या एकूणच पार्श्वभूमीवर आणि मोबाईल संगणक टीव्ही सोशल मीडियाच्या युगात आजचे विद्यार्थी बऱ्यापैकी गुरफटून गेले आहेत अशी सातत्याने त्यांच्यावरती टीका केली जाते. परंतु या स्पर्धेचं पुस्तक परीक्षण करताना माझ्या असं लक्षात आलं आणि या स्पर्धेला जो मिळालेला भरभरून प्रतिसाद आहे यावरून असं वाटतं की मराठी भाषा च साहित्याचं मराठी भाषेच्या साहित्याचं वाचन वाढत चाललेलं आहे. त्याची आवड किंवा ते विद्यार्थ्यांचं जे वाचन आहे सर्वंकष आहे किंवा सखोल आहे किंवा विवेदांगी किंवा चौफर असं विद्यार्थी वाचतायत असं मला यातून जाणवत होतं. विद्यार्थ्यांनी पुस्तक परीक्षणासाठी जी पुस्तकं निवडलीत किंवा जे लेखक निवडलेले आहेत ते सुद्धा खरंच अप्रतिम आणि चांगले निवडलेले आहेत. कथा, कादंबरी, कविता, नाटक या सगळ्या साहित्य प्रकारावरती त्यांनी परीक्षण करण्याचा एक सुंदर असा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये खरं तर वि स खांडेकर असतील, पु ल देशपांडे असतील, साने गुरुजी असतील अशा प्रसिद्ध साहित्यिकांची त्यांनी ग्रंथ किंवा पुस्तकं निवडलेली आहेत. परीक्षण करताना स्पर्धकांनी खरंच खूप चांगला प्रयत्न केला आणि मला असं आज निश्चित वाटतंय की दासू वैद्य सरांचं त्यांनी हे खूप छान मार्गदर्शन ऐकल्यानंतर भविष्यात हे स्पर्धक नक्कीच चांगल्या वर्तमानपत्रातून किंवा साप्ताहिक मासिकांमधून हे अजून उत्कृष्ट असं परीक्षण लिहितील आणि ते त्यांचं छापून येईल असा मला विश्वास वाटतो. आणि भविष्यात हे विद्यार्थी आपल्या या महाविद्यालयाच्या वतीने जी ही स्पर्धा घेतली या स्पर्धेचा आणि या कार्यक्रमाचा या स्पर्धकांना निश्चित फायदा होईल असा मला विश्वास वाटतो. आणि उद्याचे हे उत्कृष्ट साहित्यिक लेखक आणि समीक्षक असतील असं मला एक या ठिकाणी एक विश्वास वाटतो. मी जास्त वेळ घेणार नाही कारण सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की ह्या कार्यक्रमाचं किंवा या स्पर्धेचं बक्षीस वितरणाची नावं ऐकण्यासाठी. आणि ज्या स्पर्धकांना जसं दासवैद्य सर म्हणाले की ज्या स्पर्धकांना बक्षीस मिळालं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं, मीही तसं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्यांना मिळालं नाही त्यांनी खरंच निराश होऊ नये, आपण सुद्धा चांगला प्रयत्न केलेला आहे, भविष्यात अजूनही उत्कृष्ट पद्धतीने आपण प्रयत्न करावेत आणि आपलं सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं एक परीक्षण छापून येईल किंवा पुढील काळामध्ये सुद्धा आपण एक चांगले समीक्षक किंवा परीक्षक समीक्षण करू शकाल असा मला विश्वास वाटतो. शेवटी असं म्हणेल की असाध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, हे जे संत तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर शब्दात जे वर्णन केलं आहे या पासून आपण बोध घ्यावा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय ऍडव्होकेट डॉक्टर कल्पलता पाटील भारस्वाडकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर करावा. आपल्या या आंतर महाविद्यालयीन पुस्तक परीक्षण स्पर्धेचे निकाल जाहीर करते. उत्तेजनार्थ पासून सुरुवात करते. उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक जात राम विश्वंभर कुलकर्णी देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद आहे. हजर, कॅमेरा चालू करा प्लीज. राम विश्वंभर कुलकर्णी, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक स्वराली बाळासाहेब जोशी
डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय औरंगाबाद. स्वराली आहे इथे? स्वराली तुमचा व्हिडिओ ऑन करा. हा ओके. हा अभिनंदन. थँक्यू मॅम. त्यानंतर स्पर्धेचं तिसरं पारितोषिक, तृतीय पारितोषिक, वैष्णवी गणेश साबळे, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद. वैष्णवी आहे का? वैष्णवी. वैष्णवी साबळे. यस मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू सो मच मॅम. त्यानंतर द्वितीय पारितोषिक शीतल सुरेश सोनवणे, कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी पुणे. थँक यू मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता प्रथम पारितोषिक, आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे पंचशिला संपत अलाटे, डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय औरंगाबाद. आहे पंचशिला इथे हजर आहे? उपस्थित आहे? या सर्व हा इथे दिसते. अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन. सर्वांसाठी आपण क्लॅप करूया. आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाहीये त्यांनी सुद्धा वाईट वाटून घेऊ नये. त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, एक त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यातून त्यांना अनुभव प्राप्त झाला. अभिनंदन सर्वांच. धन्यवाद मॅडम. विजेत्या आणि सहभागी सर्व स्पर्धकांचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि यापैकी यशस्वी स्पर्धकांपैकी दोन विद्यार्थी या ठिकाणी बोलतील. प्रतिनिधिक स्वरूपात त्यांना मी बोलण्याची संधी देते आहे. शीतल सोनवणे. शीतल. हा मॅम. हा, तू तुझी प्रतिक्रिया देऊ शकतेस. हा नमस्कार. आजच्या पुस्तक परीक्षण स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी शीतल सुरेश सोनावणे आपणास वंदन करून माझे मनोगत व्यक्त करीत आहे. मला या स्पर्धेच्या संयोजकांकडून दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते. मी वारजे पुणे संस्कार मंदिर संस्थेच्या महाविद्यालयात SYBA वर्गात शिकत आहे. मला या स्पर्धेविषयी कॉलेजच्या ग्रुपवरून माहिती मिळाली. या स्पर्धेसाठी मी रारंग ढांग ही कादंबरी निवडली. कारण ही कादंबरी मानवी मनाच्या अनेक पैलूंना उलगडत नेऊन वाचकाला गुंतवून ठेवते व मनालाही भिडते. शिवाय कादंबरीच्या शीर्षकापासूनच कादंबरीचे वेगळेपण दिसून येते. लेखकाची लेखनशैली व भाषाशैली मला खूपच आवडली. त्याचप्रमाणे मानवाच्या व्यवहारांचे विविध प्रकारचे संदेश या कादंबरीतून मिळून जातात. म्हणून मी या कादंबरीची निवड केली. या संस्थेने पुस्तक परीक्षणासारखा उपक्रम राबवून आमच्यासारख्या तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्याचा एक सुंदर प्रयास केला आहे. असे उपक्रम वाचन संस्कृतीचा वटवृक्ष भरण्यास योग्य सहाय्य ठरतील असे मला वाटते. त्यासाठी संयोजकांना खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात. पुनश्च आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान शीतल, खूप छान प्रतिक्रिया दिलेली आहेस तू. तुझा क्रमांकही आले स्पर्धेमध्ये. अतिशय मनापासून तुझं या ठिकाणी अभिनंदन करते. यानंतर वैष्णवी साबळे हिला मी प्रतिक्रिया देण्यासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. वैष्णवी. यस मॅम. हा बोल वैष्णवी. तुझ्या व्हिडिओवर क्लिक कर. व्हिडिओ. हा ओके. हा बोल.
सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर कल्पलता पाटील बारसवाडकर मॅम आणि स्पर्धेच्या मार्गदर्शक व आयोजक प्राचार्य डॉक्टर वसुधा पुरोहित मॅम, संयोजक डॉक्टर ज्योत्सना जावळे मॅम व मीनाक्षी देव मॅम व प्रेमला मुखेडकर मॅम व तसेच आदरणीय परीक्षक डॉक्टर दासू वैद्य सर यांचेही मनस्वी आभार व ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेतला त्या सर्वांचेही खूप खूप आभार. त्यानंतर पुस्तक परीक्षणाबद्दल किंवा कलाम साहेबांविषयी बोलायचं ठरलं तर कलामांचे जीवन म्हणजे एका महासागरास गवसणी घालण्यासारखं त्यांचं चरित्र आहे. त्यानंतर या अल्पशा बुद्धीला जे काही कळालं जे ज्ञान घेता आलं ते मी प्रकट केलं माझ्या पुस्तक परीक्षणाद्वारे आणि त्यांचे विचार असे आहेत की म्हणजे पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळेल आणि त्यांचा एक जरी विचार आपण आचरणात आणला तरी माणसाचे पूर्ण आयुष्य बदलेल आणि आपलं जीवन सार्थकी लागेल. असं म्हणतात जगावं तर असं जगावं की मेल्यानंतर ही हजारो वर्ष नाव निघावं तसे ते आहेत. त्यांनी जो ज्ञानाचा प्रकाश दिलेला आहे तो कधीही मिटू शकत नाही आणि या पुस्तक परीक्षण स्पर्धेद्वारे मला हे जाणवले की प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र पुस्तक आहे आणि त्याचं जीवन एक स्वतंत्र अनुभव आहे आणि हे पुस्तक वाचल्याने अनेक लेखकांचे अनुभव आपणास एकाच आयुष्यात अनुभवण्यास मिळतात. त्यामुळे आम्ही अपेक्षित राहू की अशी स्पर्धा परत राबविण्यात येईल त्यामुळे आम्हालाही प्रेरणा मिळते आणि आमचे मत प्रकट करण्याची संधी मिळते. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, मनस्वी धन्यवाद. खूप खूप अभिनंदन वैष्णवी तुझं आणि धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय ऍडव्होकेट डॉक्टर कल्पलता पाटील भारसवाडकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष समारोप करावा. आजच्या या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित पुस्तक परीक्षण स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्यजी, प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मीनाक्षी देव मॅडम, सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर प्रेमला मुखेडकर मॅडम, ग्रंथपाल जावळे मॅडम, परीक्षक डॉक्टर गायकवाड सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे मला अतिशय आनंद वाटला. म्हणजे जेव्हा मॅडम म्हणाल्या की असा कार्यक्रम आहे तो मला इतकं आनंद झाला की हा कार्यक्रम असा वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने, वाचन प्रेरणा दिनाचे कार्यक्रम इतर आपण ऐकतो की त्यानिमित्ताने काही पुस्तकांचं वाटप होतं, पुस्तक वाचायला लावतात काही असं, पण हे एक वेगळा प्रकारे आपण हा सेलिब्रेट केला. तर त्याच्याबद्दल डॉक्टर पुरोहित मॅडम, डॉक्टर देव मॅडम, अलर्टवाड मॅडम आणि सर्व स्टाफचं तुमच्या मनपूर्वक अभिनंदन. आता मला इथे एक सजेशन द्यावं असं वाटतं, बरं का, एक सजेशन असं द्यावं वाटतं की म्हणजे हे फक्त आपल्याच कॉलेज पुरतं नाही, इतरही कॉलेजेसमध्ये हे करता येऊ शकतं की हे जसं केलंय ना असंच आपण मुलींना एनकरेज करू शकतो की लायब्ररीमध्ये जायचं, तुम्हाला जे पुस्तक वाटेल ते वाचा तुम्ही आणि त्याचं परीक्षण करून तुम्ही ग्रंथपालांकडे द्या आणि मग त्यानंतर कोणी एक जण जो अपॉइंट केलेला आपण ज्याला आपण हे सांगू की तू हे परीक्षण तपास आणि ते परीक्षण जे असेल ते लायब्ररीच्या नोटीस बोर्डवर लावलं जाईल. याच्यामुळे काय होऊ शकेल माहिती का, विद्यार्थिनींना परीक्षणाची आवडही निर्माण होईल, त्यानिमित्ताने त्या वाचतील सुद्धा आणि इतर मुली ते नोटीस बोर्डवर लावलेलं परीक्षण बघून ते पुस्तक वाचण्यासाठी उत्सुक होतील, त्यांना मोटिवेट होतील त्या की आपण हे पुस्तक वाचावं असं एक वाटतं मला. आणि ज्या मुलींचं किंवा मुलांचं लावलेलं असेल नोटीस बोर्डवर त्यांनाही जरा वाटेल की आपण जे परीक्षण केलं म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन दिल्यासारखं होऊ शकेल. तर या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं. आता ही जी स्पर्धा घेतली तर ही परीक्षण स्पर्धा घेतलेली आहे, परीक्षण करता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हळूहळू जमेल मुलींना,
आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना, परंतु या निमित्ताने परीक्षण करायचंय आपल्याला म्हणून विद्यार्थ्यांनी पुस्तकं वाचली आणि आपला उद्देश मूळ उद्देश होता की वाचनाला प्रोत्साहन मिळावं तर ते पुस्तकं वाचले, कारण पुस्तकं वाचल्याचे काय फायदे आहेत हे तर खर तर सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण पुस्तकं काय देतात तर पुस्तकं आपल्याला ज्ञान देतात, ज्ञान देतात प्रेरणा देतात, मनोरंजन सुद्धा करतात. त्यानंतर जसं मॅडम म्हणाल्या की इमॅजिनेशन, कल्पना जागृत करतात, विचारांना चालना देतात, तेवढंच नाही तर आपलं शब्द संग्रह सुद्धा वाढतो. खूप जर पुस्तकं वाचले तर तुम्हाला एक्सप्रेस करायला सोपं जातं, कारण जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा पटापट शब्द आपल्या मदतीला धावून येतात जर आपण जास्त वाचत असलो तर. त्यानंतर अजून एक गोष्ट अशी की एकाग्रता वाढते, कारण पुस्तक वाचताना कधी एकाग्र व्हावं लागतं तर पुस्तक वाचून वाचून एकाग्रतेची सुद्धा कौशल्य आपलं वाढू शकतं. तर पुस्तक म्हणूनच जसं मॅडम म्हणाल्या तेच मी सुद्धा म्हणेल की वाचाल तर वाचाल, तर त्यामुळे वाचनाचं महत्व हे निश्चितपणे आहेच. असे म्हणले जाते की दोन गोष्टी माणसाला हुशार बनवतात, दोन गोष्टी माणसाला हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसे. तर आपण या परीक्षणाच्या निमित्ताने पुस्तके तर वाचलेली आहेत, ती वाचलेली पुस्तके तर आपल्याला उपयोगी पडतील आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला अतिशय उत्तम वक्ते भेटलेले आहेत आणि हे भेटलेले उत्तम वक्ते ज्यांनी आपल्याला अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं हे निश्चितपणे आपल्याला आयुष्यामध्ये पुढील आपल्या परीक्षणासाठी पुढील आपल्या कामासाठी आयुष्यामध्ये प्रेरणा देत राहील आणि त्यांचे विचार आपल्याला निश्चितपणे उपयोगी पडतील. आता रिझल्ट मी वाचून दाखवला, आपण सर्वांनी ऐकला, याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, बक्षीस मिळालं खूप चांगलं, त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं मिळालं, परंतु ज्यांना मिळालेलं नाहीये बक्षीस त्यांनी सुद्धा वाचन केलेलं आहे, वाचनातून त्यांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे आणि त्यांनी त्या जे पुस्तकं वाचली आणि त्यांचं परीक्षण केलं ते परीक्षण करतानाच वाचणं आणि मनोरंजनासाठी किंवा ज्ञानासाठीचं वाचन वेगळं. तर परीक्षण करताना त्या ऑथरच्या जागी जाऊन काय त्याच्या मनात आलं असेल इतका विचार करून, म्हणजे विचारांना चालना मिळाली तर हा तुम्हाला त्याचा फायदा झालेलाच आहे आणि मार्गदर्शन जे आपल्याला केलं पुस्तक परीक्षणासाठी त्याच्यात पण तुम्हाला फायदा निश्चित होईल आणि पुढे चांगलं पुस्तक परीक्षण करून ते छापलं जाईल याची मला खात्री आहे. आता असं म्हणलं जातं की पुस्तकं वाचायची म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून लांब जा बाबा, खूप मोबाईल आणि व्हॉट्सअप आणि हे फेसबुक त्याच्यापासून ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून लांब जा आणि पुस्तकं वाचा. पण आता जर बघाल तर पुस्तकं सुद्धा त्या गॅजेट्स मध्ये आहेत, आपण बघतो किंडल किंवा मोबाईल त्याच्यामध्ये पुस्तकं मिळतात, ई बुक्स. तर तेवढंच नाही ऑडिओ बुक्स, आता बरेचदा आपण समजा ऑन द गो आहे, समजा ट्रॅव्हल करतोय त्याच्यामध्ये ऑडिओ बुक्स ऐकणारे आहेत, तर ते प्रकार कुठलाही असो, ऑडिओ बुक असो, ई बुक असो, पुस्तक असो, महत्वाचं काय तर वाचन करा, ज्ञान प्राप्ती करा आणि त्याचा फायदा घ्या. मी पुन्हा एकदा महिला महाविद्यालयाचं टीमचं अभिनंदन करते, सर्व विजेत्यांचं आणि पार्टिसिपंट्सचं अभिनंदन करते आणि माझे दोन शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपलं मार्गदर्शन नेहमीच आपल्या आम्हाला खूप प्रेरणादायी असतं आणि कुठेतरी नव्या उपक्रमाची दिशा देणार असतं. खूप खूप धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रगटन. मी डॉक्टर मीनाक्षी देव मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रगटन करा. धन्यवाद मॅडम. पुस्तक वाचनाने व्यक्ती प्रगल्भ आणि समृद्ध होते. तरुण पिढी वाचनाकडे वळावी या हेतूने ग्रंथालय
आणि मराठी विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आंतर महाविद्यालयीन पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा बक्षीस सन्माननीय सचिव माननीय ऍडव्होकेट डॉक्टर कल्पलता पाटील भारत मॅडम तुमचा म्यूट, तुम्ही म्यूट झालाय, अनम्यूट व्हा, अनम्यूट व्हा. संस्थेच्या सचिव सन्माननीय माननीय ऍडव्होकेट डॉक्टर कल्पलता पाटील भारसवाडकर मॅडम यांचे मी या प्रसंगी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करते. त्यांची उपस्थिती हीच आमच्या कार्यक्रमाची यशस्वीता असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारसवाडकर पाटील मॅडम आपले मनापासून आभार. कवी शब्दसृष्टीचा ईश्वरू हे संतवचन ज्यांच्या कविता वाचताना सार्थ ठरते. शब्दांचे सामर्थ्य आणि सौंदर्य त्यांच्या कवितेतून पाझरते असं संवेदनशील प्रतिभावान कवी प्राध्यापक माननीय प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य सर आमच्या विनंतीला मान देऊन ई मार्गदर्शनासाठी आणि पुस्तक परीक्षा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी पुस्तकाचे रसग्रहण कसे करावे या विषयावर त्यांनी अतिशय ओघवत्या शैलीतून मार्गदर्शन केले त्याबद्दल मी डॉक्टर दासू वैद्य सर यांचे आभार व्यक्त करते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन सहकार्य वेळोवेळी मिळत असते. या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मी माननीय प्राचार्या पुरोहित मॅडम यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. माझे सर्व सहकारी प्राध्यापक, वाचन प्रेमी रसिक, सहभागी स्पर्धक, विद्यार्थी ज्यांना या पुस्तक परीक्षण स्पर्धेत बक्षीस मिळालं त्या सर्व स्पर्धकांचं, सहभागी स्पर्धकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते. त्यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापिका डॉक्टर प्रेमला अल्लडवाड मॅडम आणि प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गायकवाड सर यांनी परीक्षक म्हणून काम केलं त्याबद्दल मी या दोघांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि या स्पर्धेत जे यशस्वी स्पर्धक आहे त्यांनी सहभाग घेतला अशा सर्व विद्यार्थ्यांना सोमवारी त्यांच्या मेलवर, त्यांच्या ईमेलवर सहभागाचं आणि यशस्वी क्रमांकासह जे प्रमाणपत्र आहे ते त्यांना आणि या बक्षीस वितरण समारंभासाठी ज्यांचं अमूल्य असं सहकार्य लाभले या तंत्रज्ञ म्हणो किंवा या झूमचे होस्ट ज्यांनी स्वीकारलं मुख्य पद त्या आमच्या प्राध्यापक फरताडे सर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर माधुरी मुत्याल मॅडम आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. आणि आपला माननीय अध्यक्ष मॅडम आणि प्राचार्य मॅडम यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. ठीक आहे मॅडम. चालेल, छान छान झालं, छान. प्रमाणपत्र सर्व